सुरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाराष्ट्राच्या 61व्या वर्धापन दिनानिमित्त यावर्षी या व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण ऑनलाईन भेटतोय, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कोविड आहे, त्यामुळे आपण प्रत्यक्ष भेटू शकत नाही, पण असे महत्वाचे कार्यक्रमही आपल्याला चुकवायचे नाहीत, त्यामुळे ऑनलाईन माध्यमातून तुम्हा सगळ्यांचं स्वागत. व्याख्यानमालेचं दुसरं सत्र आहे. कार्यक्रमाचे टायटल पार्टनर्स आहेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स आहेत सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी, आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स आहेत मानके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्राच्या निमित्तानं ज्येष्ठ विचारवंत संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक सदानंद मोरे आपल्याला भेटणार आहेत. या निमित्ताने मी लोकसत्ताचे सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांना विनंती करते की त्यांनी मोरे सरांचा परिचय आपल्या वाचकांना वाचक श्रोत्यांना करून द्यावा आणि त्यानंतर आपण व्याख्यानाकडे वळू. त्यापूर्वी सगळ्या वाचक श्रोत्यांना एक छोटीशी सूचना, तुम्ही कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मोरे सरांशी पुन्हा एकदा थेट संवाद साधू शकणार आहात, तुमचे प्रश्न विचारू शकणार आहात. 2 दिवसांनंतर हे व्याख्यान तुम्हाला YouTube वरती सुद्धा ऐकता येणार आहे, आणि मुख्य म्हणजे तुम्ही थेट प्रश्न विचारू शकणार आहात, त्यामुळे तुमच्या मनातले प्रश्न आम्ही उपलब्ध वेळेनुसार मोरे सरांना विचारणार आहोत. संगोराम सर, प्लीज तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मोरे सरांचा परिचय करून द्यावा. धन्यवाद भक्ती. प्राध्यापक सदानंद मोरे यांचं या महाराष्ट्र गाथा या वेब व्याख्यानमालेत लोकसत्ताच्या वतीनं मनापासून स्वागत. महाराष्ट्रातले एक नेमस्त विचारवंत म्हणून मोरे सर सगळ्या महाराष्ट्राला खूप वर्ष परिचित आहेत. त्यांच्या संत साहित्याच्या अभ्यासाच्या शिवाय त्यांच्या संशोधनाचे आणि पुस्तक लेखनाचे इतके अनेकांगी विषय आहेत की त्या एवढ्या सगळ्या विषयांचा धांडोळा घेणारा एकच माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं ग्रंथरचना करू शकतो आणि त्या ग्रंथांना राष्ट्रीय राज्य पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळू शकतात याच्याबद्दल खरोखरच कुठल्याही सुज्ञ माणसाच्या मनात कुतूहल निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. कारण संत साहित्य हा जसा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे आणि हा त्यांचा जन्मानं मिळालेला वारसा पण आहे, कारण ते तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. पण त्याच्याबरोबर तत्वज्ञान, साहित्य, भाषा, इतिहास, संस्कृती यासारख्या विषयांमध्ये पण मोरे सरांनी संशोधन केलेलं आहे आणि जवळजवळ त्यांच्या नावावर आत्ता 18 ग्रंथांची संपदा त्यांच्या नावावर आत्ता जमा आहे. खूप मोठे पुरस्कार त्यांना मिळाले, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे, दमाणे पुरस्कार मिळाला आहे, महाराष्ट्र शासनाचा ग्रंथ पुरस्कार मिळाला आहे. पण या पलीकडे जाऊन सातत्यानं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत, वैचारिक जडणघडणीत मोरे सर आपलं योगदान देत असतात विविध प्रकारच्या लेखनातून. त्यामुळे आजच्या या महाराष्ट्राची संत परंपरा या विषयावरचं मोरे सरांचं भाषण हे नक्कीच आपल्या सगळ्यांना उद्भूत होईल आणि आपल्याला विचार प्रवृत्त करायला लावेल अशी मला खात्री आहे. मी मोरे सरांकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा भक्ती बिसोरे यांच्याकडे तो पोहोचू शकतो. सगळ्या वाचक श्रोत्यांना पुन्हा एकदा मला सांगायचं आहे, क्वेश्चन आन्सर असा एक तुम्हाला एक बटन दिसेल, त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न टाईप करून आमच्यापर्यंत पोहोचवा. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्याकडे जो वेळ उपलब्ध असेल त्याप्रमाणे आपण तुमचे प्रश्न मोरे सरांना विचारू. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा टायटल पार्टनर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर्स सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी, पॉवर्ड बाय पार्टनर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, या कार्यक्रमात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत. यानंतर मी मोरे सरांना विनंती करते की त्यांनी आजचं व्याख्यान सुरू करा. दैनिक लोकसत्ताचे संपादक श्रीयुत गिरीश कुबेर, आमचे मित्र मुकुंद संगोराम, या कार्यक्रमामध्ये जे पार्टनर आहेत ते सर्व आणि व्हर्च्युअली उपस्थित असणारे सर्व प्रेक्षक श्रोते, सर्वांना महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त मनापासून शुभेच्छा. सर्वप्रथम मला लोकसत्तेचं आणि अर्थात पार्टनर
मंडळींचं अभिनंदन करायचं आहे, त्यांना धन्यवाद पण द्यायचे आहे. कारण या सध्याच्या काळामध्ये अत्यंत गंभीर संकटाचा काळ आहे आणि समजा त्या काळात जर कोणाचं दुर्लक्ष झालं, एक महोत्सवी वर्ष नावाची गोष्ट चालू आहे, तरी मला त्याच्याबद्दल आश्चर्य वाटणार नाही किंवा तसं का झालं असं विचारण्याचाही मला नैतिक अधिकार निश्चितपणे नाही, कारण संकटच तेवढं गंभीर आहे. परंतु अशा वेळेला सुद्धा हे एक भान ठेवलं या मंडळींनी की 60 वर्ष महाराष्ट्राच्या स्थापनेला पूर्ण झालीत आणि त्यानिमित्ताने आपण महाराष्ट्रासंबंधी काहीतरी विचार मंथन करायला पाहिजे. मला असं वाटतं की 10 वर्षांपूर्वी जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाली होती महाराष्ट्राच्या स्थापनेला, तेव्हा अशीच अपेक्षा होती सरकारकडनं, लोकांच्याकडनं काहीतरी व्हावं, काहीतरी केलं जावं. नेमकं त्याच वेळेला महाराष्ट्रात पक्षांतर्गत काही सत्तांतर झाली आणि त्यामुळं गेलेली मंडळी आलेली मंडळी यांना स्थिरस्थावर होण्यासाठी तो वेळ गेला आणि आपल्याला त्यावरची सुद्धा काही करता आलं नाही. पण ठीक आहे, हा कालप्रवाह आहे, काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही त्या गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. पण जे काही आपल्या हातामध्ये आहे त्याचा आपण जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेणं मला असं वाटतं की उचित ठरेल. आणि हा उपयोग करून घेतायत लोकसत्तेची मंडळी आणि त्याच्यामध्ये मलाही त्यांनी सहभागी करून घेतलं, त्याबद्दल परत एकदा त्यांचे आभार मानतो. माझा जो विषय आहे तो महाराष्ट्रातल्या परंपरेच्या बद्दल काही मी बोलणं अपेक्षित आहे. आता मी असं म्हणेन की ह्या उपक्रमाचं जे शीर्षक आहे या व्याख्यानमालेचं, तेच काहीतरी सांगून जातं संत परंपरेबद्दल. आणि ते आहे की लोकसत्ता महाराष्ट्र गाथा. आता हा गाथा हा जो शब्द आहे ना, तर पूर्वी खूप काळी पूर्वीच्या काळामध्ये 20 वर्षांपूर्व काळामध्ये हाल सातवाहन नावाच्या राजानं गहा सत्सई म्हणजे 700 कविता गोळा केल्या होत्या, संपादित केल्या होत्या आणि तेव्हापासून तो गाथा शब्द तसा महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये गाथा म्हटल्यानंतर आपल्याला संतांनी लिहिलेले अभंग आठवतात. गाथा म्हटल्यानंतर तेच पुढे येतं, म्हणजे उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वर महाराजांचा गाथा. गाथा शब्द दोन्ही लिंगी चालतो, स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी. तुकाराम महाराजांचा गाथा, नामदेव महाराजांचा गाथा वगैरे वगैरे, एकनाथ महाराजांचा गाथा, सकल संत गाथा. आमचे मित्र शिवाजीराव मोहिते यांनी तर अलीकडच्या काळात एक चांगला उपक्रम केला आहे, ते तुमच्या समोर सकल स्त्री संत गाथा घेऊन येत आहेत की महाराष्ट्रामध्ये स्त्री संत होऊन गेले आणि त्यांनी अभंग रचना केली मुक्ताबाईंच्या पासून तर बहिणाबाईंच्या पर्यंत. त्या सगळ्यांचं एकत्रीकरण संपादन त्यांनी केलं आणि नाव दिलं सकल स्त्री संत गाथा. तेव्हा गाथा आणि संत, संत परंपरा यांचं एक अतूट नातं आहे आणि त्यामुळं पर्यायानं मराठी संस्कृती, महाराष्ट्र आणि गाथा यांचं सुद्धा अशाच प्रकारचं अतूट नातं आहे. आणि ते नातं आपणाला या उपक्रमाच्या या व्याख्यानमालेच्या शीर्षकामध्ये प्रतिबिंबित होताना दिसतं, लोकसत्ता महाराष्ट्र गाथा. तर त्या गाथेमध्ये मी आता आपल्या समोर आज खरं म्हणतं बसलेलो आहे, मॅनरिझम म्हटल्यानंतर उभा आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मला संत परंपरेबद्दलच बोलायचं आहे. 40-45 मिनिटांच्या काळामध्ये मला जे काही सांगायचं ते सांगायचा मी प्रयत्न करतो. सगळं सांगून होईल असं नाही, काही गोष्टी कदाचित प्रश्नोत्तराच्या माध्यमातून पुढे येतील. तर पहिल्यांदा आपण एक शब्द प्रयोग संत परंपरा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा परंपरा या शब्दाकडे आपण एक थोडस लक्ष देऊया, चर्चा करूयात. परंपरा म्हटल्यानंतर कुठेतरी काळाचं परिमाण येतं, एक कालखंड येतो, एक सातत्य येतं परंपरेमध्ये. आणि कालखंड किंवा काळ हा चालूच असतो ना, काळ काय आपण चालवतो अशातला भाग नाही, तो सतत चालू असतो, दिवस रात्र वगैरे आपल्याला तो काही मुद्दा नाहीये. पण या काळामध्ये जे लोक होऊन गेले त्यांच्यातून परंपरा निर्माण होते. आणि आपण परंपरा केव्हा म्हणतो आणि कोणाला म्हणतो, जर त्या कालओघामध्ये होऊन गेलेल्या लोकांना जर आपण एकाच परंपरेचे, एकाच सिलसिल्याचे आहोत याचं जर भान असेल, हा महत्वाचा मुद्दा आहे, आत्मभान असेल तरच ती परंपरा होते, नाहीतर परंपरा या शब्दाला काही अर्थ राहत नाही. म्हणजे परंपरा हे काही फक्त रिकन्स्ट्रक्शन नसतं की सगळं काही होऊन गेलं आणि मग सांगतो की आपण ही परंपरा आहे, नाही. परंपरेतल्या प्रत्येक व्यक्तीला तिच्या तिच्या काळामध्ये आपण या परंपरेचे आहोत, परंपरेच्या आहोत, परंपरेला बिलॉंग करतो, अलीकडचा शब्द वापरायचा म्हटल्यानंतर असं जर वाटत असेल, याचं जर भान असेल, तर आपण त्या गोष्टीला परंपरा म्हणू शकतो. आणि या दृष्टिकोनातून महाराष्ट्राची ही जी संत परंपरा आहे ती खरोखरची परंपरा आहे. कारण ज्ञानोबा यांच्यापासून तर निळोबा यांच्यापर्यंत
जी अखंड एक संत परंपरा होऊन गेली विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये, त्यातल्या सगळ्या संतांनी किंवा आपण समजू की प्रत्येक संतांनी आपल्या पूर्वसुरींच्या बद्दल आणि आपल्या समकालीनांच्या बद्दल अत्यंत गौरवाचे उद्गार काढलेले आहेत. ते आमचे कुणीतरी आहेत, आम्ही त्यांचे कुणीतरी आहोत, आम्ही त्यांच्याच गोष्टी पुढे नेतोय हे भान आपणाला परंपरेमध्ये दिसतं. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या समकालीन सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरांच्या बद्दल गौरवोद्गार काढले आहेत, नामदेव यांच्या बद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत, त्यांची प्रशंसा केलेली ठिकठिकाणी, एकनाथ महाराजांनी त्यांच्या अगोदरच्या सगळ्या संतांच्या बद्दल तसंच केलंय, तुकोबारायांनी तसंच केलंय की या सगळ्या संतांना म्हणजे निवृत्ती ज्ञानदेवांच्या पासून एकनाथांपर्यंतच्या सगळ्या संतांना त्यांनी नमन केलेले आहे. आणि तुकोबारांच्या नंतर त्यांच्या शिष्य बहिणाबाई होत्या, त्यांनीही तेच केलं, त्यांनी ज्ञानेश्वरीची आरती लिहिली. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरीची आरती. तुकोबाराय तर त्यांचे गुरुच होते. नंतरच्या काळातल्या निळोबाऱ्यांनी सुद्धा हेच केलं, त्यांनी ज्ञानेश्वरांचं चरित्र लिहायचा प्रयत्न केला. तर त्यामुळे आपण म्हणू शकतो की अरे हे त्या संदर्भात परंपरा हा शब्द वापरतो. तेव्हा थोडक्यात मुद्दा असा की ही एक अखंड अक्षुण्ण अशा प्रकारची एक परंपरा आहे. आता ती परंपरा कुठं सुरू झाली मी सांगतो तुम्हाला. परंतु एक गोष्ट परत मी तुमच्या एका निदर्शनास आणून देतो. जसं मी मगाशी गाथा शब्दाच्या बाबतीत बोललो, बहुतेक महाराष्ट्रातल्या लोकांनी केव्हा ना केव्हा तरी वारकऱ्यांचं एक भजन जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, अप्रत्यक्ष म्हटल्यानंतर वेगळ्या माध्यमातून समजा म्हणजे एखाद्या मध्ये वगैरे चॅनल मध्ये ऐकलेलं किंवा पाहिलेलं असतं, आणि ते म्हणजे ज्ञानबा तुकाराम. ज्ञानबा तुकाराम असं वारकरी मंडळी म्हणतायत आणि म्हणत म्हणत ते पंढरपूरची वाटचाल करतायत. हे चित्र आपल्यापैकी अनेकांनी बहुतेकांनी पाहिलेलं असतं. तर ज्ञानबा तुकाराम काय आहे? ज्ञानबा तुकाराम हे वारकऱ्यांचं एक भजन आहे. पण मी तुम्हाला सांगतो, ज्ञानबा तुकाराम हे या संपूर्ण संत परंपरेचा सारांश आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या संत परंपरेचा सारांश म्हणजे अर्क म्हणजे ज्ञानबा तुकाराम. कारण ज्ञानबा तुकाराम हे विनोबांनी फार चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे की जेव्हा आपण ज्ञानबा तुकाराम वारकरी मंडळी म्हणतात तेव्हा ते एक प्रकारचं ब्रॅकेटिंग असतं, एक का त्याच्यात बाकीचे सगळे संत येतात मधल्या काळात झालेले. म्हणजे अशा प्रकारे विनोबांनी सांगितलं की तो एक मध्यम पद लोपी समास आहे आणि मध्यम पद त्याच्यामध्ये अनेक आहेत. त्या सगळ्या संतांची परंपरा जेव्हा आपण कमीत कमी शब्दामध्ये आणू बघतो तेव्हा आपल्याला ज्ञानबा तुकाराम हे भजन मिळतं. म्हणजे हे सुद्धा वारकऱ्यांच्या एक प्रकारच्या सजगतेच आपल्याला लक्षण मानता येईल किंवा या प्रकारच्या आत्मभानांचं लक्षण वारकऱ्यांच्या आपल्याला मानता येईल. हा दुसरा मुद्दा माझा होता. आता आणखीन एक मला मुद्दा सांगायचा आहे की संत परंपरा, संत कोणाला म्हणायचं, इथनं आपण सुरुवात करू शकतो या सगळ्या विवेचनाची. आणि संत हा शब्द पुष्कळ वेळेला काय म्हणत त्याला सैलपणाने सुद्धा वापरला जातो आणि वापरायला काही कोणाच्या हरकतीचं कारण नाही. संत शब्दावरती कोणाची मक्तेदारी नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा प्रॉपर्टी राईट वगैरे ज्याला म्हणतो आपण प्रॉपर्टी राईट वगैरे असं काही नसतं. तर संत हा शब्द केव्हापासून प्रचारामध्ये आला? आता मुळात संत शब्दाचं ओरिजिन आपल्याला संस्कृतमध्ये मिळेल. सत शब्द आहे मुळातला आणि त्याचं कुठल्या तरी विभक्तीचं कुठलं तरी वगैरे वगैरे वचन हे संत असू शकतं. आणि संस्कृत साहित्यामध्ये तुम्हाला संत हा शब्द आढळतो, अगदी महाभारतात सुद्धा आढळेल. परंतु त्या संताच्या कल्पनेचा विस्तार हा कुठे आढळत नाही. म्हणजे सुभाषित वजा सगळं आहे संस्कृत साहित्यामध्ये. तर संत हा शब्द गंभीरपणे घेऊन त्या संत शब्दाची एक संकल्पना तयार करण्याचं कार्य पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये झालं आणि ते वारकरी परंपरेने केलं. आणि ते करण्याची सुरुवात जी आहे मी तुम्हाला सांगतो, हे ज्ञानेश्वर महाराजांची धाकटी बहीण मुक्ताबाई यांनी केलं. आणि आपल्याला ती गोष्ट माहिती आहे, मी फक्त उल्लेख करतो की आळंदीतल्या पारंपरिक कर्मठोकांनी त्रास दिल्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांना एकूणच जगाचा उद्वेग आला आणि त्यांनी स्वतःला आपल्या घरात त्या झोपडीत बंद केलं आणि बंद करून आतून दरवाजा लावून घेतला, कडी लावून घेतली. तर बाकीचे तिघ भावंड बाहेर गेले होते, ते आले आणि त्यांनी पाहिलं की दरवाजा आतून बंद आहे. कदाचित वाटलं असेल की झोपले असतील किंवा काय दरवाजा वाजून पाहिला, हाका मारून पाहिला, परंतु ज्ञानेश्वर महाराज काही दरवाजा उघडेना. तेव्हा त्यांच्या लक्षात प्रकार आला आणि मग निवृत्तीनाथांनी म्हणून पाहिलं, थोरल्या भावाच्या अधिकारात सोपन काकांनी म्हणून पाहिलं, सांगून पाहिलं की दरवाजा उघडा, त्यांनी ऐकलं नाही.
शेवटी मुक्ताबाई पुढे सरसावल्या आणि मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना दरवाजा उघडायला सांगितलं, ताटी म्हणजे दरवाजा, पण हे त्यांनी एक धाकटी बहीण सांगते थोरल्या भावाला हट्ट पुरव माझा लढीवाळपणे वगैरे भावनात्मक होऊन नाही. तर मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं की अहो तुम्ही संत आहात आणि संतांनी असं वागू नये, हे वागणं संताला साजेस नाही असं मुक्ताबाई म्हणाल्या. आणि संत कोणाला म्हणायचं हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं. आणि मी ते सगळं सांगत बसणार नाही, ते ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध प्रकरण आहे, प्रसिद्ध प्रकरण आहे, अनेकांनी ते गायलेले आहेत. उदाहरणार्थ आमच्या मुंबईच्याच गायिका आहेत थोर, त्यांनी सुद्धा पाटील, त्यांनी सुद्धा हे योजना पाटील योजनाताई त्यांनी सुद्धा हे संपूर्ण स्वतंत्र कार्यक्रम त्याच्यावरती केला होता. तर मुक्ताबाईंनी पहिल्यांदा डिफाईन केलं संत कोणाला म्हणायचं, आणि मग त्या पद्धतीने ज्ञानेश्वरांना मान्य झालं ते की अरे हे आपली ओळख एक प्रकारे की जी आपण विसरत चाललो होतो जणू काही ती जागवली आपल्या धाकट्या बहिणींनी. आणि खरोखर ज्ञानेश्वर महाराजांनी दार उघडलं, ते बाहेर आले. हे सिम्बॉलिक आहे, ताटी उघडून बाहेर आले म्हणजे काय की जे आत्मभग्न होत चालले होते, केवळ अंतर्मुख झाले असते ते, विशिष्ट प्रकारची समाधी वगैरे त्यांना कदाचित लावता आली असती, तिथून ते बाहेर पडले आणि तिथून ते लोकांच्यात मिसळले. लोकांच्यासाठी काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, आणि ते काम करताना लोकांनी जरी आपल्याबद्दल गैरसमज करून घेतला, आपल्याला जरी त्रास दिला, तरी तो आपण सहन केला पाहिजे, कारण आपण संत आहोत ही संताची कल्पना आहे, हे संतत्व आहे. आणि हे पहिल्यांदा मुक्ताबाईंनी सांगितलं. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी भगवद्गीता, त्या भगवद्गीतेवरच्या ज्ञानेश्वरी टीकेत अनेक ठिकाणी संत शब्द तुम्हाला आलेला दिसतो. तो मुळात भगवद्गीतेमध्ये नाही, पण ज्ञानेश्वरांना जो एक व्यक्तिमत्वाचा नमुना, एक एक्झाम्प्लार म्हणतो आपण त्याला, अपेक्षित अभिप्रेत आहे, तो त्यांनी त्यानिमित्ताने मांडला. म्हणजे त्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते संत तत्वज्ञ संत स्वीकारते, म्हणजे संत हा तत्वज्ञ आहे हे त्यांनी सांगितलं. तिथं तत्वज्ञ संत शब्द आला. किंवा कर्म जे आहे ते विशेषे करणे लागे संती, इतरांनी कदाचित केलं नाही तरी चालेल, परंतु संतांनी केलं पाहिजे. संतांनी कर्मसन्यास घेतं कामा नाही, म्हणजे हे पुढे लोकमान्य टिळक जे सांगतायत ते बीजरूपाने ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे की संतांनी केव्हाही कर्मसन्यास घेतं कामा नाही, कर्म केलं पाहिजे आणि ते दुसऱ्यांसाठी केलं पाहिजे, स्वतःसाठी कर्म करा असं कोणाला सांगावं लागत नाही, लोक करत असतात त्यांची. तर ही संतत्वाची कल्पना, वानावे ऐकावे तेची सदा, आत्मज्ञाने चोकडी संत माझीच रूपडी, असं विधान ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या तोंडी घातलंय. तर म्हणून संतत्वाचा अशा प्रकारचा पहिला विस्तार पहिल्यांदा मुक्ताबाईंनी केला, मग ज्ञानेश्वर महाराजांनी केला. आणि नंतर मी तुम्हाला सांगतो की संत परंपरेत जेवढे म्हणून संत होऊन गेले असं वारकरी संप्रदाय समजतो, त्यातल्या प्रत्येक संतांनी संतांच्या बद्दल काहीतरी म्हटलेलं आहे. म्हणजे असा एकही संत नाही की जो संताबद्दल काही विधान करत नाही. उदाहरणार्थ तुकोबा म्हणतात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाच्या आघात. पहा, म्हणजे भक्त आणि संत यांच्यात आपल्याला फरक केला पाहिजे. भक्त हा पारंपरिक पद्धतीने त्याला त्याचा मोक्ष किंवा त्याचा ईश्वर पाहिजे असतो, तो मिळाला की तो खुश होतो, त्याला दुसरं काही लागत नसतं. देवाच्या कृपेने जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं, सुटावं अशी त्याची इच्छा असते. ते भक्ताचं काम झालं. संत आणि भक्त एक नव्हेत, संत हे भक्त असतात, परंतु भक्त हा संत असेलच असं नाही. संत हा इतरांची चिंता करणारा, इतरांच्या मध्ये आस्था असणारा असतो. आपण अलीकडच्या काळात सामाजिक बांधिलकी, सामाजिक बांधिलकी हा शब्द खूप वेळा लोकांनी वापरला, जिथून जिथून गुळगुळीत होईपर्यंत वापरला, परंतु तुम्हाला खऱ्या अर्थाने बांधिलकी पाहिजे असेल लोकांशी ज्याची आहे, तर तुम्हाला संतांकडेच बोट दाखवावं लागेल. तर अशा पद्धतीने संत ही संकल्पना तेव्हापासून महाराष्ट्रात रूढ झालेली आहे, आणि मला असं वाटतं की ती महाराष्ट्राची मराठी भाषेची देणगी आहे, संत कोणाला म्हणायचं. तर हे मी संत या शब्दासंबंधी किंवा पदासंबंधी काही एक तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला. आणि आता ही परंपरा, या परंपरेसंबंधी, विशेषतः महाराष्ट्राच्या संत परंपरेसंबंधी आपल्याला जर काही सांगायचं असेल, तर मी म्हणालो होतो सुरुवातीला की त्या लोकांना आपल्या या परंपरेचं भान आहे, आणि प्रत्येक संत आपल्या पूर्वसुरीबद्दल आणि आपल्या समकालीन माणसाबद्दल, संताबद्दल काही ना काही म्हणत असतो आणि त्याच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त करीत असतो. आता हा अतिशय वेगळ्या पद्धतीने एक परंपरेचं भान असणारा अभंग हा तुकाराम महाराजांच्या शिष्या संत बहिणाबाई शिवूरकर मराठवाड्यातल्या, त्यांनी लिहिलेला आहे आणि तो महाराष्ट्रात बऱ्यापैकी ठाऊक आहे लोकांना.
निदान त्यातल्या दोन दोन एक्सप्रेशन लोकांना माहिती आहेत, ते म्हणजे कोणती, की ज्ञानदेव ऋषीला पाया आणि तुकाराला सापडला. हे त्या परंपरेचं वर्णन आहे. हे म्हणून तर ज्ञानोबा तुकाराम शब्द वापरला लोकांनी, वारकऱ्यांनी नंतरच्या काळातल्या. तर ते नेमकं काय आहे, बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाचा विकास कसा झाला हे स्पष्ट केलेलं आहे एका इमारतीच्या रूपकातून. आणि ती इमारत म्हणजे अर्थात मंदिर आहे, मंदिराच्या रूपकातून. आणि अर्थात परंपरागत बांधकाम आहे. अलीकडच्या काळामध्ये आपली बांधकामाची शैली सुद्धा सगळी बदलली, त्यामुळे ती नका पुढे आणू. बहिणाबाई असं सांगतात की संत कृपा झाली, इमारत फळ आली. संतांची कृपा झाली आणि इमारत पूर्णतेला गेली, फळ आली म्हणजे पूर्ण झाली. मग ती इमारत मंदिराची आहे असं हे शेवटी कळेल आपणाला. त्या म्हणतायत की त्या इमारतीची पायाभरणी ही ज्ञानेश्वरांनी केली. ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे आमची परंपरा सुरू होते ज्ञानेश्वरांमध्ये. म्हणून समकालीन आणि नंतरच्या प्रत्येक संतांनी ज्ञानेश्वर महाराजांचा गुणगौरव करताना काहीही हात राखून ठेवलं नाही. संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालय. नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, नामदेवरायांनी या मंदिराचा विस्तार केला या इमारतीचा. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, एकनाथ महाराजांनी या इमारतीसाठी खांब उभा केला. तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणाबाई म्हणतात की इथे ही इमारत पूर्णतेला आली. तुका झाला से कळस. आणि पुढे आणखीन शेवटचं वाक्य आहे, कारण अभंगामध्ये जो अभंग लिहितो त्याचं नाव शेवटी येत असतं, म्हणून तर त्याला अभंग म्हणतात. ते शेवटी येतं, निरूपण केले ओजा बहिणी फडकती ध्वजा, किंवा बहिणी म्हणे फडकती ध्वजा. बहिणाबाई म्हणतात की कदाचित मीच त्या संपूर्ण इमारतीची ध्वजा असेल, कारण त्या इमारतीची ध्वजा काय करते तर ध्वजा ही लोकांना दाखवते की अरे ही इमारत आहे, हे देऊळ आहे. तर हे काम बहिणाबाई म्हणतात की ते मी करते. अशा प्रकारे तो बहिणाबाईंचा अभंग आहे आणि त्या अभंगामध्ये परंपरा स्पष्ट झालेली आहे, परंपरेचं भान सुद्धा व्यक्त झालेलं आहे. आपण सुरुवात करू, पहिल्यापासून सुरुवात करूयात. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं, त्या असं म्हणाल्या की ज्ञानदेवी रचिला पाया, पायाभरणीचं श्रेय ज्ञानेश्वर महाराजांना जात. मग आता बऱ्याच लोकांना हा अभंग जर शब्दशः घ्यावासा वाटला तर ते काय म्हणतील की वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला म्हणजे त्यांनी त्याची स्थापना केली. तर असं अजिबात नाही, वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानेश्वर महाराजांनी केलेली नाही. वारकरी संप्रदाय हा केव्हापासून प्रचलित आहे मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा धर्मपंथ धर्मसंप्रदाय होण्यासाठी काय काय सामग्री लागते हे मला तुम्हाला सांगू दे. धर्मपंथासाठी एक दैवत लागत, हे दैवत वारकरी संप्रदायाचं म्हणजे पंढरपूरचा विठ्ठल. आणि ते ज्ञानेश्वर महाराजांच्या नामदेव महाराजांच्या खूप पूर्वीपासून काही शतक कमीत कमी पंढरपूरमध्ये अस्तित्वात आलेलं आहे. आणि ते कोणामुळे आलं तर ते पुंडलिकामुळे आलं. म्हणून अगदी तुम्हाला त्या अर्थाने म्हणायचं असेल तर खऱ्या अर्थाने पायात हा खरा तर पुंडलिकाने घातलेला आहे, कारण पुंडलिकाने ते दैवत आणतात. आता नुसतं दैवत येऊन चालेल का, तो संप्रदाय होत नाही संप्रदाय म्हणून, प्रतिष्ठा त्याला तशी मिळत नाही. तर त्या दैवताची एक विशिष्ट उपासना पद्धती, त्याची अशी स्वतःची युनिक ती असावी लागते. तर या विठ्ठलाची उपासना पद्धती कोणती आहे, तर वारी ही त्याची उपासना पद्धती आहे. म्हणजे बाकी कीर्तन अमुक तमुक गोष्टी संगीत पूजा अर्चा सगळ्या दैवतांना कॉमन आहेत, साधारण आहेत. पंढरपूरच्या विठ्ठलाचं काय वैशिष्ट्य आहे नेमकं, त्याची उपासना पद्धती काय आहे, तर ती उपासना पद्धती म्हणजे अर्थात पंढरपूरची वारी. म्हणजे वर्षातून विशिष्ट वेळेला आषाढी एकादशीला, कदाचित आषाढी आणि कार्तिकी, आणि अगदी कट्टर वारकरी असेल तर तो प्रत्येक महिन्याला जातो एकादशीला पंढरपूरला जातो. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता, की ही वारी झाली, परंतु या वारीचं वैशिष्ट्य काय माहिती का, की ही जी उपासना आहे ती उपासना वैयक्तिक उपासना नाही तर ती सामूहिक उपासना आहे. त्यामुळे वारी ही सामुदायिक रीतीने करायची असते, समूहाने करायची असते. तुका पाया लागे दान समुदाय मागे, तुकाराम महाराज प्रार्थना करतायत की मला समुदाय हवा आहे. वारकरी संप्रदाय हा एकट्याचा संप्रदाय नाही, एकट्याने करण्याचा संप्रदाय, उपासना करण्याचा संप्रदाय नाही, तर तो सामूहिक उपासना करण्याचा एक एका सहाय्य करू अवघे धरू सुपंत,
हा एक एक प्रकारचा परमार्थामधली जी कोऑपरेटिव्ह आहे लक्षात घ्या, आणि खरोखरच्या कोऑपरेटिव्हला सुद्धा चालना जी मिळालेली आहे ती या संतांच्या परमार्थिक कोऑपरेटिव्हने मिळालेली आहे, ज्यांनी साखर कारखाना काढला तातासाहेब कोरे वारणानगरचा, त्यांनी त्यांच्या कारखान्याच्या सगळ्या मोठ्या एका संकुलामध्ये तुकाराम महाराजांची मूर्ती स्थापन केलेली आहे, आणि तिथे जाणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा परिपाठ आहे की अगोदर तिथे जायचं, तुकाराम महाराजांचं दर्शन घ्यायचं, मग आपापल्या टेबलावरती वगैरे सेक्शन मध्ये जाऊन आपलं काम करायचं. तर तातासाहेबांना विचारायचे लोक की तुकाराम महाराज कशाला इथे, तुकाराम महाराजांचा काय संबंध, लोकांची बरीच गैरसमज असतात, हे काय देऊळ वगैरे का. तर तातासाहेबांनी सांगितलं की माझी सहकाराची प्रेरणा आहे तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं की आपण हे सगळं एकत्रित मिळून हे करूयात. तर ही सामूहिकतेची जाणीव परमार्थामधल्या ही सहकार्याची जाणीव ही वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून वारी ही अशा प्रकारे सामूहिक सामुदायिक उपासना आहे. हा मग ते असे मौन धरून जात नाही तर पंढरपूरच्या वाटेवरती ते गातात, ते नाचतात. गात नाचत आनंदे टाळ घागर यांच्या छंदे, ते खेळतात. खिळिया नावाचे अभंग आहेत संतांचे आहेत, तुकाराम महाराजांचे आहेत. तर हे खेळणारे लोक आहेत, म्हणजे त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी ही आपण या जगात आलेलो आहोत ते जग सेलिब्रेट करूयात अशा प्रकारची. म्हणजे बऱ्याच वेळेला पारमार्थिक जे लोक असतात ते जगाच्याकडे अत्यंत निराश दृष्टिकोनातून पाहतात, निराशेने पाहतात, तुच्छतेने पाहतात, याच्यात काही अर्थ नाहीये, लवकरात लवकर आपल्याला हे सोडायचंय आणि कुठेतरी दुसरीकडे जायचंय, असाच त्यांचा अप्रोच असतो. तर वारकरी समुदायाच्या संतांचा अप्रोच असा नाही, ते जगाच्याकडे अशा पद्धतीने बघतायत की हा एक परमात्म्याने मांडलेला मोठा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये आपण सहभागी होत आहोत, आपण त्याचे खेळगडी आहोत, आपण त्याचे खेळगडी आहोत. हे तुम्हाला त्या वारीच्या वाटेवर जेव्हा वारकरी वेगवेगळे खेळ खेळतात, मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये अनेक लोकखेळ आहेत म्हणजे फोक गेम्स म्हणतो आपण, आणि ते लुप्त जात पावलेले आहेत, लुप्त होत आहेत. ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला वारकऱ्यांच्या वारीची वाटचालच पाहायला लागेल, ही मी तुम्हाला सांगतो. तर अशा प्रकारे सामूहिक आहे आणि असा तो एक प्रकारचा आनंदाचा उत्सव आहे. तर ही उपासनेची पद्धत ही वारकरी संप्रदायाची खास पद्धत आहे. तर म्हणून ही सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीपासून चालू आहे. वारी काय ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली नाही, अगोदरचीच आहे, म्हणजे दैवत अगोदरचा आहे आणि नंतर उपासना पद्धती अगोदरची आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांना का महिनाबाई म्हणतात पाया घातात, त्याच्या तुम्हाला एक मर्म सांगतो की धर्मसंप्रदाय तोपर्यंत त्याला एक स्वरूप येत नाही, प्रतिष्ठा मिळत नाही, नाव मिळत नाही धर्मसंप्रदाय म्हणून, लोक त्याला ओळखत नाहीत जोपर्यंत त्याच्याकडे प्रमाण ग्रंथ नसतो. तेव्हा प्रमाण ग्रंथ हे फार महत्वाची गोष्ट आहे, तो पवित्र मानला जातो. जसं ख्रिश्चनांच्या मध्ये बायबल असेल किंवा मुसलमानांच्या मधलं कुराण असते, शिखांचा गुरुग्रंथ साहेब असते, जोपर्यंत तो ग्रंथ त्यांना मिळत नाही तोपर्यंत तो संप्रदाय त्या अर्थाने संप्रदाय या काय म्हणतात त्याला नामाभिधानाला पात्र मानला जात नाही. तेव्हा वारकरी संप्रदायाकडे दैवत होतं, वारकरी संप्रदायाकडे उपासना पद्धती होती, पण वारकरी संप्रदायाकडे ग्रंथ नव्हता. हा ग्रंथ द्यायचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. तो कोणता ग्रंथ? तर तो अर्थ ज्ञानेश्वरी. कोणता ग्रंथ? ज्ञानेश्वरी. म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे काय परत? ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेवरचं भाष्य आहे मराठीमध्ये लिहिलेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये भाष्य लिहिलं भगवद्गीतेचं आणि वारकऱ्यांनी ते आपला धर्मग्रंथ म्हणून त्याला स्वीकारलं, हे असं कसं काय घडलं? तर सरळ कारण आहे की ज्याला आपण विठ्ठल दैवत म्हणून मानतो महाराष्ट्रामध्ये, ते दैवत नेमकं काय आहे, त्याची आयडेंटिटी काय आहे? तर ते वेदांमध्ये नाही सापडणार तुम्हाला, पुराणांमध्ये नाही सापडणार तुम्हाला. मग ते नेमकं काय आहे? तर महाराष्ट्राची त्या काळच्या महाराष्ट्राची अशी श्रद्धा होती की हा विठ्ठल म्हणजे दुसरा तिसरा कुठे नसून द्वारकेहून पंढरपूरला आलेला किंवा कुंडलिकाने आणलेला कृष्ण आहे. म्हणजे ती कृष्णाचाच एक मूर्तिरूप अवतरण आहे. पंढरीचा कटेवर कर ठेवून वाचलेला, विटेवरती वाचणारा विठ्ठल हा अशा प्रकारे कृष्णच आहे. आणि एकदा विठ्ठल आणि कृष्ण यांचं तादात्म्य मानलं, त्यांची आयडेंटिटी मानली, तर जे जे काही कृष्णाचं आहे ते सगळं विठ्ठलाला लागू होतं.
हे थिअरी ऑफ आयडेंटिटीज आहे, ते तत्वज्ञानाच्या आमच्या प्रांतामध्ये रसेंनी खूप चांगल्या पद्धतीने मांडलेली आहे आणि लोक अजूनही विद्यार्थी ते शिकतात, ते फार महत्वाचे आहे. अजूनही म्हणजे अ आणि ब हे जर आयडेंटिकल असतील तर अची सर्व कॅरेक्टरिस्टिक हे वला आपोआप लागू पडतात, ते वेगळं सांगायची गरज भासत नाही. मग त्या श्रीकृष्णाने केलेला उपदेश युद्धभूमीवरती अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता आहे. म्हणजे तोच उपदेश, तेच तत्वज्ञान, तोच विचार आपोआप विठ्ठलाचाही विचार ठरतो. म्हणजे आम्ही जर विठ्ठलाला प्रमाण मानत असू, आमचं दैवत मानत असू, तर विठ्ठल ज्याचा अवतार आहे त्या कृष्णाचं तत्वज्ञान हे आमचं तत्वज्ञान आहे. फक्त फरक कुठे झाला? फरक झाला की मुळातलं कृष्णाने जे तत्वज्ञान सांगितलं अर्जुनाला ते संस्कृत भाषेत सांगितलं, कारण दोघांची भाषा संस्कृत होती. आता 13व्या शतकात तेव्हा ज्ञानेश्वर महाराज वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करायला लागले, तेव्हा निश्चितपणे त्यांच्या लक्षात एक गोष्ट आली की आपण भगवद्गीतेवरती आणखीन एक टीका करायची का संस्कृतमध्ये, जशी शंकराचार्यांनी केली होती, त्यांच्या अगोदर रामानुजांनी केली होती, आणखीन मध्वांनी केली होती, तसं करायचं का? तर तसं नाही करून चालणार का? कारण संस्कृत भाषा ही लोकांना समजत नाही, अनेकांना अधिकारच नाही त्या भाषेचा, स्त्रियांना अधिकार नाही, शूद्रांना अधिकार नाही. तर ज्ञानेश्वर महाराजांनी स्त्री शूद्रांसाठी संस्कृत मधली भगवद्गीता मराठीमध्ये आणली ज्ञानेश्वरी, आणि त्यामुळं तो उपदेश, तो ग्रंथ हा विठ्ठलाचाच आहे हे वारकऱ्यांना वेगळं सांगावं लागलं नाही आणि त्यांनी तो आपोआप स्वीकारला आणि तो प्रमाण ग्रंथ वारकऱ्यांचा झाला. आणि म्हणून आपोआप विठ्ठल दैवत, वारी उपासना पद्धती आणि ज्ञानेश्वरी हा धर्मग्रंथ अशा पद्धतीने हा संप्रदाय सिद्ध झाला आणि तेवढ्या पुरता ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा पाया घातला. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वीचा जो इतिहास आहे या परंपरेचा, तो त्या परंपरेची प्री हिस्ट्री आहे, म्हणजे थेट पुंडलिकापर्यंतची. आणि खरा इतिहास कुठे सुरू झाला? मग महिन्याभर वर सांगतायत की इथे इतिहास सुरू झाला आमचा, इथे ज्ञानदेव ऋषीला पाया, हा तो मुद्दा आहे. आणि 13व्या शतकामध्ये हे सगळं सुरू झालं, ही प्रक्रिया सुरू झाली. आणि त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये यादवांच्या घराण्याची राजवट होती, रामदेवराव यादव राजा राज्य करत होता आणि त्याच्याच काळामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली. आणि त्या ज्ञानेश्वरी त्यांनी हे सांगितलं की शूद्र आणि अतिशूद्र हे त्यांचा लक्ष वर्ग होता. कोणासाठी उपदेश केला सगळा? की ज्यांना धर्माच्या अधिकारापासून, उपदेशाच्या अधिकारापासून, इव्हन श्रवणाच्या अधिकारापासून वंचित केलं होतं, वेदांचा अधिकार नव्हता. तत्वतः जरी गीतेचा अधिकार असला, लक्षात घ्या, तरी संस्कृत येत नसल्यामुळे तो अधिकार असून नसल्यासारखा झाला होता, अशांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पुढे आले. त्यामुळे हा जो मुख्य पंथ आहे वारकरी पंथ, हा शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, परत सांगतो मी की ज्यांना हे वंचित लोक होते, अधिकार नव्हता परमार्थामधला, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया, म्हणजे उच्च वर्णाच्या सुद्धा स्त्रिया, कारण स्त्रियांनाच अधिकार नव्हता, मग त्या कुठल्या वर्णाच्या कुठल्या जातीच्या हा मुद्दा नसायचा. आणि पुढचा मुद्दा सांगतो, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो आहे की जात जाणीव सोडलेले ब्राह्मण यांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. मी रिपीट करतो परत एकदा, स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र आणि जात जाणीव सोडलेले उच्चवर्णीय यांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. आणि मग साहजिक आहे की यांना आपण बहुजन म्हणतो. हा सगळा समाज वारकरी संप्रदायाकडे ओढला गेला आणि मग चंद्रवाळी मागेच्या वाळवंटामध्ये हे सगळे लोक एकत्र आले, त्यांनी सहभोजनाचे कार्यक्रम तिथे केले वगैरे वगैरे, आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रकारचं सामाजिक परिवर्तन त्या काळात घडून आलं. हा ज्ञानदेव रचिला पाया याचा अन्वयार्थ आहे. आणि मग सगळ्या जाती, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्याला आपण 18 पगड जाती जमाती म्हणतो, त्या सगळ्या जातींनी या संप्रदायामध्ये प्रवेश केला आणि त्या संप्रदायाचा फायदा घेतला. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे असा की केवळ त्यांचा एक मॉब म्हणून उपयोग केलेला नाही या संप्रदायात, त्या सगळ्या जातींमध्ये संत निर्माण झाले, त्यांनी संतत्व प्राप्त करून घेतलं आणि त्यांना संत म्हणून सन्मान मिळाला, मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली. मग ते चोखोबा असतील, ते गोरोबा असतील, ते सावतामळे असतील, ते नरहरी असतील, तर सगळ्या, आणि हे सगळे जे लोक आहेत आपापला व्यवसाय करणारे आहेत, म्हणजे यातले काही लोक 12 बरोचे म्हणतो आपण त्या काळातले, त्या वर्गातले आहेत या सगळ्यांना, काही गावकुसा बाहेरचे आहेत, या सगळ्यांना सांभाळून घेणारा हा पंथ आहे. आणि या सगळ्या संतांनी अभंगांची रचना केलेली आहे, ही परंपरा महत्वाची आहे मला असं वाटतं.
आणि इतकंच नव्हे तर उदाहरणार्थ चोखोबांनी जे अभंग केले, चोखोबा हा त्या काळामध्ये अतिशुद्ध मानला गेलेला संत आहे, पण चोखोबांचे अभंग लिहून घेण्यासाठी जो पुढे आला त्याचं नाव अनंत भट अभ्यंग, हा ब्राह्मण होता. म्हणजे ब्राह्मणाला असं वाटावं की आपण आपली जात विसरून जाऊ, वर्णश्रेष्ठत्वाची जाणीव विसरून जाऊ आणि एक अतिशुद्र मानल्या गेलेल्या माणसाच्या पुढे बसून नम्रतेने त्याच्या मुखातून जे येईल ते आपण लिहून घेऊ. म्हणजे त्याचं श्रेष्ठत्व चोखोबांचं यांनी मान्य केलेलं आहे. तर हे सामाजिक परिवर्तन आहे आणि हे या परंपरेने घडून आणलं. म्हणून एक प्रकारची ही सामाजिक परिवर्तनाची काय म्हणतात त्याला एक क्रांती म्हणावी लागेल आपल्याला, ती या संत परंपरेने केली आहे. आता पुढे बहिणाबाई काय सांगतात की नामातयाचा किंकरतेने केला हा विस्तार. नामदेवराय पुढे आले. नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज हे एकाच पारमार्थिक पात्रतेचे, एकमेकांच्या बद्दल आस्था असणारे, एकमेकांचा तेवढा सन्मान करणारे. मी हा विषय सांगायला आपल्याकडे वेळ नाही तेवढा, पण मी ज्ञानेश्वर चरित्र दिलेले आहे आणि एकटाच महाराज नामदेवरायांनी जे ज्ञानेश्वर चरित्र दिलेले आहे त्याच्यावरती एक स्वतंत्र पुस्तक दिलेले आहे. त्यात ह्या सगळ्या गोष्टींची काय म्हणतात त्याला गोष्टींचं विवेचन व्यवस्थित विस्ताराने आलेलं आहे. तर नामदेवरायांचं वैशिष्ट्य काय आहे, विस्तार करणं. आणि हा विस्तार त्यांनी कशाच्या आधारे केला, तर वारकऱ्यांमध्ये ज्याला फड म्हणतो आपण त्या फड नावाच्या संघटनेला त्यांनी एक बळकटी दिली. युनिट पाहिजे ना तुम्हाला, छोट्या छोट्या संस्था हे पाहिजेत, इन्स्टिट्यूशन पाहिजेत. तर ती वारकऱ्यांच्या मधली एक इन्स्टिट्यूशन म्हणजे फड आहे, एक समूह. आणि त्या फडामध्ये अनेक दिंड्या असतात. तर हे जे ऑर्गनायझेशन आहे वारकरी संप्रदायांचं, तर ते नामदेवरायांनी तयार केलं. म्हणून तुकाराम महाराजांनी नामदेवरायांचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की शिंपियाचा पोर एक खिळिया नामा, त्याने स्वतंत्र फड जागविला रे. तर हे वैशिष्ट्य आहे वारकरी संप्रदायाचं, ते नामदेव महाराज त्याला कारणीभूत आहेत. आणि विस्तार त्यांनी केला म्हणजे किती गेला, तर महाराष्ट्र सोडून ते थेट उत्तर भारतात गेले, ते राजस्थानात गेले, गुजरातमध्ये गेले, पंजाबमध्ये गेले. पंजाबमध्ये काही दशक त्यांनी ती थांबले आणि तिथे एक प्रकारची जाणीव निर्माण करून दिली धर्माची जाणीव. आणि हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही उत्तरेचा इतिहास जर पाहिला तर नामदेवरांच्या अगोदर तिथे कुणी संत म्हणून ओळखला जाणारा महात्मा होऊन गेल्याची नोंद नाही. पहिले संत उत्तरेचे नामदेवराय आहे आणि त्यांनी तिथल्या स्थानिक भाषेमध्ये रचना केल्या आणि त्यांचा इतका प्रभाव पडला. घुमान हे त्यांचं सेंटर होतं. इतका प्रभाव पडला की नंतरच्या लोकांनी त्या मुखोद्गत करून जतन करून ठेवल्या. आणि इतकंच नव्हे तर शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांच्यावर देखील त्यांचा प्रभाव पडला. आणि शेवटी गुरु गोविंद सिंगांनी जेव्हा ग्रंथ सिद्ध केला, जसं इथे ज्ञानेश्वरी आहे तसं गुरुग्रंथ साहेब आहेत, आणि गुरुग्रंथ साहेबामध्ये अगोदरच्या सगळ्या गुरूंचं आणि काही महत्वाच्या संतांचं त्यांची वचनं संग्रहित केलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये नामदेवरायांची वचनं आहेत, 65 वचनं जवळजवळ त्यांची आहेत. तर हा एक चमत्कार आहे की महाराष्ट्रातला एक माणूस तिथे जातो आणि तिथल्या धर्मप्रवर्तनाचा एक आधार बनतो आणि तिथल्या धर्मग्रंथात ज्याची पद समाविष्ट होतात हा विस्तार केलेला आहे नामदेवरायांनी. त्याच्यानंतर उत्तरेमध्ये जेवढे जेवढे संत होऊन गेले असतील, मग ते तुळशीदास असतील, ते कबीरदास असतील, त्या मीराबाई असतील, ते सोडदास असतील, त्या सगळ्यांनी नामदेवांना वंदन केलेलं आहे, नामदेवांच्या कथा सांगितलेल्या आहे. गुरुग्रंथ साहेबामध्ये नामदेवांची जी पदं आहेत त्या पदांमध्ये विठ्ठलाचा उल्लेख येतो, लक्षात घ्या. विठ्ठलाच्या विचारांना म्हणजे वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचा उल्लेख येतो. तर हे हा विस्तार जो आहे तो नामदेवरायांनी केला. म्हणून बहिणाबाईंचं अगदी अचूक निरीक्षण आहे, त्यांनी केला हा विस्तार. आता पुढचा मुद्दा आला, तुमचा मंदिराचा परिघ वाढला. आता मंदिराला जेव्हा उंच व्हर्टिकल वाढतं, कारण नामदेवराय हे समकालीन आहेत ऑलमोस्ट ज्ञानोबारायांच्या, तर मंदिर जेव्हा वरती इमारत वरती वरती जाते तेव्हा त्याला एक खांब द्यावा लागतो. तर ते खांब द्यायचं काम हे संत एकनाथांनी केलं. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, त्या परंपरेचा पुढचा टप्पा तुम्हाला सांगतो. म्हणजे नेमकं काय केलं, तुम्ही सांगितलं की ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवरती भाष्य लिहिलं मराठीमध्ये. का लिहिलं, तर विठ्ठल ज्या श्रीकृष्णाचा मूर्तिरूप आविष्कार आहे त्या श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता, म्हणजे ते काम केलं ज्ञानेश्वर महाराजांनी. पण एक गोष्ट सांगतो की भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या आयुष्यामध्ये आणखीन एक महत्वाचा उपदेश केला आपल्या दुसऱ्या एका शिष्याला, आणि त्या शिष्याचं नाव उद्धव. आणि उद्धवाला जो उपदेश केला तो भागवत पुराणामध्ये 11व्या स्कंधात समाविष्ट आहे. 11वा स्कंध भागवत पुराणाचा म्हणजे श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला उपदेश.
मग जर तुम्हाला श्रीकृष्णाचा उपदेश म्हणून भगवद्गीता मान्य असेल आणि तुम्ही भगवद्गीतेचा अर्थ मराठी सांगत असाल तर त्याच्याच पद्धतीने तुम्हाला भागवताचा 11वा स्कंधही मान्य असला पाहिजे आणि तुम्हाला भागवताच्या 11व्या स्कंधाचा अर्थ मराठीत सांगता आला पाहिजे हे तुमचं उत्तरदायित्व आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी असं अर्ध काम केलं. राहिलेलं काम ज्ञानेश्वर महाराजांचं हे एकनाथ महाराजांनी केलं. त्यांनी भागवताच्या 11व्या स्कंधावरती भाष्य लिहिलं आणि हे श्रीकृष्णाचं जे भक्तीचं तत्वज्ञान आहे मुख्यत्वे करून म्हणजे कर्माचं एक तत्वज्ञान हे आपल्याला भगवद्गीतेत ज्ञानेश्वरीत सापडेल परंतु कर्म आणि भक्ती यांचा कसा नेमका मेळ घालायचा हे भागवतामध्ये आहे. तर ते एकनाथ महाराजांनी भागवत पुराणाच्या 11व्या स्कंधावरती भाष्य लिहिलं मराठीत आणि आता शिवाय त्यांनी रामायण लिहिलं म्हणजे रामचरित्र महाराष्ट्राला सांगितलं ही काही कमी गोष्ट कमी महत्वाची गोष्ट नाहीये. आणि मुख्य म्हणजे त्यांनी काय केलं माहिती का ते परत तुकोबारांनी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलो ना की परंपरेतला प्रत्येक माणूस आपल्या अगोदरच्या माणसाचं मूल्यमापन करतो त्याची प्रशंसा करतो. तर जसं नामदेवरांच्या बद्दल ते म्हटले तुकोबार आहे की स्वतंत्र फळ जागविला रे तसं एकनाथ महाराजांच्या बद्दल म्हटलेलं आहे की बामणाचा पोर एक खिळ्या ह्या एकनाथ महाराज एका काय केलं एकनाथ महाराजांनी एकनाथ महाराजांनी त्याने जन खेळकर केला हो एका वाक्यात मूल्यमापन एकनाथ महाराजांच्या कामगिरीचं. एकनाथ महाराजांनी भारूड नावाचा प्रकार रूढ केला आणि भारूड म्हणजे ऍज गुड ऍज पथनाट्य आणि भारुडामध्ये हसत खेळत तत्वज्ञान सांगितलं जातं. समाजामधल्या दोषांचा परिष्करण केलं जातं त्याच्यावरती टीका केली जाते आणि सामाजिक सुधारणा ज्याला म्हणतो आपण अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अगदी तुम्हाला फक्त एकच तुम्हाला सांगतो एकनाथ महाराजांनी काय केलं असेल ते. एकनाथ महाराजांनी जी भारुड दिली त्यातलं एक भारुड असं आहे की ब्राह्मण महार संवाद. काय संवाद आहे तो संवाद असा आहे की पैठणी मोठं तीर्थक्षेत्र होतं गंगा नदी वाहते आणि तिथला सगळा तो शास्त्री पंडितांचा बालेकिल्ला आहे. तर सकाळी गंगेच्या घाटावरती कुणीतरी ब्राह्मण चाललेला आहे त्याने आंघोळ केली गंगेत स्नान केलं कदाचित अलगे वगैरे दिला असेल आणि तो परत चालला आणि त्याच वेळेला तिथे असणाऱ्या कदाचित तो साफसफाई करत असेल एका अंत्यजाची आणि त्याची टक्कर झाली धक्का लागला कारण तो अंत्यज सुद्धा त्याच्या कामात मग्न होता. आणि हे झाल्यानंतर त्याला राग आला आणि तो त्याला म्हणायला लागला चिडून रागावर म्हणायला लागला आणि हे एकनाथ महाराज भारुडातून सांगतात. तो संवाद आहे कारे महारा बदमस्ता त्याच्यावरती तो एकनाथांचा अंत्यज म्हणतो नम्रपणाने म्हणतो काहो ब्राह्मण बोला भलतेच बोलता. त्याला राग येतो की अरे हा आपल्याला विचारतोय पती प्रश्न करतोय कोण आहे हा. तो म्हणतो तुझ्या बापाचे भय काय मी विचारणार. त्याच्यावरती तो एकनाथ महाराजांनी वर्णी दिला अंत्यज म्हणतो नम्रपणाने तुमचा आमचा बाप एकच आहे. म्हणजे हा एक केवढा मोठा धक्का आहे त्याच्यावरती तो चकित होतो आणि तो विचारतो की हे ज्ञान तुला कोणी दिलं कुठून आलं तुझ्याकडे. ते सांगतो की एका जनार्दनाच्या हे शेवटच्या अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये येत होते. तर हे एक मोठं काम हे एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये केलं आणि ते हसत खेळत केलं. टीका केली ती सुद्धा हसत खेळत दात म्हणजे हसता हसता दात फाटणं असं म्हणतो तसा प्रकार आहे. जन खेळकर केला रे अगदी हिंदू आणि मुसलमान यांच्यातला संवाद तोही अशाच प्रकारचा आहे. दोन्ही धर्मातल्या लोकांना आपापल्या चुका त्यांनी सांगितल्या एकमेकांच्या संवादातून. हे फार मोठं काम एकनाथ महाराजांचं आहे खांबदिला भागवत. आणि पुढे बहिणाबाई सांगतात की इतक्यापर्यंत ही इमारत आली त्या इमारतीचा पुढचा टप्पा अलीकडच्या काळात आपण कसं विचारतो की पुढचा स्लॅब कधी पडणार. तर त्या काळात तशा प्रकारची हे इमारत नव्हती म्हणून साहजिकपणे इतक्यापर्यंत आलं खांब दिला विस्तार झाला अगोदर आता शेवटचा मुद्दा आला ते इमारत कशाची आहे. ती इमारत मंदिर आहे देऊळ आहे मग त्या देवळाचा कळस पाहिजे. तर बहिणाबाई सांगतात की तुका झाला सी कळस भजन करा सावकाश. की तुकाराम महाराज हे या संपूर्ण परंपरेचे कळस झाले. तेव्हा तुकाराम महाराजांचं हे कार्य बहिणाबाईंनी फार चांगल्या पद्धतीने म्हणजे बहिणाबाई या तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाईंना तुकाराम महाराजांनी उपदेश केला गुरुपदेश ज्याला म्हणतो आपण तो केला म्हणजे संप्रदायात घेतलं या पद्धतीने. आणि त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी आहे की बहिणाबाईंना कवितेची स्फूर्ती सुद्धा तुकोबारांनी दिली. जसं नामदेवरायांनी तुकोबांना कवितेची स्फूर्ती दिली काव्यगुरु म्हणूया तुकोबारांचे ते नामदेवराय आहेत त्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्यगुरु हे तुकोबार आहेत.
आणि मग बहिणाबाईंनी तुकोबारांच्या प्रमाणेच अभंग रचना केली. त्यांचे 700 अभंग उपलब्ध आहेत. त्याची फार चांगली गाथा ही बडोद्याच्या डॉक्टर शालिनी जावडेकर यांनी सिद्ध केली. आणि तुमच्या असं लक्षात येईल की बहिणाबाईंची गाथा म्हणजे अभंग हे तुकोबांशी बरोबरी करतील एवढे आहेत. म्हणजे तुकोबांनी काही गोष्टी ज्या त्यांच्याकडनं सांगायच्या राहून गेल्या, काही गोष्टी सांगितल्या पण थोडं संदिग्धता राहिली, तर त्या सगळ्या काय म्हणत लॅकुना ज्याला म्हणत आपण जे राहिलं ते पूर्ण करण्याचं काम आणि जे संदिग्ध होतं ते स्पष्ट करण्याचं काम बहिणाबाईंनी केलेलं आहे. म्हणून मी म्हणत असतो नेहमी की बहिणाबाईंची गाथा वाचल्याशिवाय तुकोबारांची गाथा पूर्णपणे वाचली असं होत नाही. जसं हरिवंश पुराण हे महाभारताचं खिल पर्व आहे, त्याप्रमाणे बहिणाबाईंची गाथा ही तुकाराम महाराजांच्या गाथेचं खिल पर्व किंवा अपरिहार्य असं परिशिष्ट आहे. तर बहिणाबाईंनी तुकोबांचं मूल्यमापन केलं. तुकोबांचा केवढा प्रभाव आहे, कसा आहे, कलशस्थानी कशा आहेत याची खूप चर्चा मी केलेली आहे. आणि इतकंच नव्हे तर तुकाराम महाराजांच्या नंतरच्या काळामध्ये विशेषतः अव्वल इंग्रजीच्या काळात महाराष्ट्रामध्ये जे प्रबोधन घडून आलं की ज्या प्रबोधनाची सुरुवात आपण म्हणतो की अगदी बाळशास्त्री जांभेकर, दादोबा पांडुरंग ही सगळी जी मंडळी लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे, भांडारकर आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा फुले इथपासून तर ते आंबेडकरांच्या पर्यंत, डॉक्टर आंबेडकरांच्या पर्यंत या सगळ्या लोकांच्या वरती तुकाराम महाराजांचा प्रभाव आहे. तो सगळा प्रभाव कसा पडला आणि त्या प्रभावामुळं तुकाराम महाराज हे 19व्या शतकातले प्रबोधनाचे नायक होते, त्या प्रबोधनाचे ते केंद्रस्थानी होते. झालं काय माहिती का की मधल्या काळात ज्या लोकांनी रानड्यांचा अभ्यास केला, आणखीन कोणाचा अभ्यास केला, त्यांच्यापैकी एकचाही वारकरी संप्रदायाचा अभ्यास नव्हता. किंबहुना संप्रदाय म्हणजे हा धार्मिक आहे, हा पारंपरिक आहे, यांना काय समजतंय, अशाच गुरुमीमध्ये सगळे महाविद्वान वगैरे आपल्याकडचे होते. त्यामुळे हा सगळा धागा निष्ठून गेला. काही प्रमाणात तो जिवंत ठेवण्याचं काम हा वाईचे राणा चव्हाण यांनी केला. आणि नंतर मला ते सगळं काम पुढे न्यावं लागलं आणि तुकाराम दर्शन या माझ्या ग्रंथामध्ये मी सगळं दाखवून दिलेलं आहे की हे संत हे लौकिकच आहेत ना. संतांना अलौकिकतेमध्ये बसवण्याचं काम कुणी केलं? ते विद्वान लोकांनी केलं. आणखीन काही राजवाड्यांच्या सारख्या लोकांनी केलं की ज्यांच्या डोक्यात समाज रचनेचं एक वेगळं मॉडेल होतं, ते तसं नाहीये. ते हे लोकांच्या मधले आहेत, लोकांच्यासाठी काम करणारे लोक आहेत. आणि ही लौकिकता ही तुम्हाला दिसते की या सगळ्या याच्यामध्ये आता आणि त्यावेळेच्या लोकांना कल्पना होती ना, म्हणजे न्यायमूर्ती रानडे यांचेच सहकारी शिष्य सीतारामपंत देवधर होते. सीतारामपंत देवधरांनी कीर्तनं लिहिली आणि केली प्रत्यक्षामध्ये, तो फॉर्म उचलला प्रार्थना समाजाच्या लोकांनी, तो फॉर्म उचलला सत्यशोधकांनी, तो फॉर्म उचलला दलित चळवळीत सुरुवातीला, तो फॉर्म घेतलेला होता कीर्तनाचा. आणि सीतारामपंत देवधर हे की नंतरच्या काळात ज्यांनी मला वाटतं सुधारकाचं वगैरे संपादन सुद्धा केलं होतं, तर त्यांनी न्यायमूर्ती रानड्यांच्या वरती आख्यान लिहिलं आणि ते प्रत्यक्ष कीर्तन सादर करायचे. तर त्याच्यात ते न्यायमूर्ती रानडे यांचं भजन करताना संत वृंद माऊली, न्यायमूर्ती रानड्यांना संत वृंदाची माऊली मानतात. म्हणजे या दोन परंपरांमधलं जे सातत्य आहे हे त्या काळच्या लोकांना माहिती होतं, समकालीनांना माहिती होतं. मग फुले अभंग रचना करतायत तुकाराम महाराजांच्या सारखी, तुकोबांचे अभंग पुढे ठेवून, की काही अभंग असं वाटावेत की काय नाही, गाथेच्या कागदाच्या खाली एक कार्बन पेपर ठेवलं आणि खाली फुलांनी आपलं ठेवलं आणि बस इतकं साम्य आहे. तर हा तुकाराम महाराजांचा वेगळा मुद्दा आहे, तो मी जास्त विस्ताराने सांगितले. मला बहिणाबाईंच्याबद्दल मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे, कारण लोकांना माहित नाही, बऱ्याच लोकांना बहिणाबाई भेटल्यानंतर आपल्या जळगावच्या खानदेशच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी वाटतात. बहिणाबाईंनी तुकाराम महाराजांचं मूल्यमापन केलं, स्वतःला किती लाभ झाला तुकाराम महाराजांच्या सगळ्या विचारांचा. बहिणीचं भेटलेला तुका महावाक्य झाली फुका. आणि त्या म्हणतात की मला अधिकार नाही, मी स्त्री असल्यामुळं. वेददिती हाका पुराणे गरजती, स्त्रियेच्या संगती हित नव्हे. मी तो सहज स्त्रियेचा देह, परमार्थाची सोय आता कशी. ही जी स्त्रियांची झालेली कुंडी होती ती वारकरी संप्रदायाने फोडलेली आहे. शुद्रा ते शुद्रांची जी कुंडी झाली होती ती वारकरी संप्रदायाने फोडलेली आहे, संतांनी फोडलेली आहे. आणि मग बहिणाबाईंनी सांगितलं की तुकाराम महाराजांचं वाक्य हे महावाक्यापेक्षा कमी नाही. त्यांनी सांगितलं, पहिल्यांदा शब्दप्रयोग केलेला आहे तुकाराम महाराजांच्या संदर्भात. तुकाराम महाराजांच्या अभंगांचा उल्लेख करताना बहिणाबाई तुकाराम वेद असा शब्द वापरतात. जसे चार वेद आहेत सगळ्यांना माहिती आहे, पण बाई म्हणतात की आता तुकाराम महाराजांचा गाथा ज्याला तेव्हा गाथा शब्दप्रयोग नव्हता, तुकाराम महाराजांचा अभंग तो वेद आहे, तुकाराम वेद हे नाव दिलं त्यांनी.
म्हणजे जसं ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद तसा ते म्हणतात की तुकारामवेद. आणि नॅचरली पुढची गोष्ट कशी आली त्या बहिणाबाई पुढे नेतात की ज्याप्रमाणे ज्यांनी वेदांची रचना केली म्हणजे रचना केली असं म्हणत नाही आपण वेद वेदमंत्र ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले आणि मग ते व्यक्त केले त्यांना ऋषी म्हणतो आपण. ते दृष्टे आहेत. द्रष्टा म्हणजे काय की तो मंत्र पाहणारा. तर बहिणाबाईंनी तुकोबांच्यासाठी नामाभिधान एक एक विशेषण लावलं महाराष्ट्र भाषेत वेदांताचा अर्थ बोलीला लोकात सर्व द्रष्टा. नुसता द्रष्टा नाही तर सर्व द्रष्टा म्हणून टाकले. तर यामुळे तुकोबराय कलशस्थानी आहेत लक्षात घ्या. आणि म्हणून तुकाराम महाराज ही मराठी साहित्याची मराठीच्या मराठी संस्कृतीची एक प्रकारची ओळख आहे हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. म्हणून तुका झालासे कळस भजन करा सावकाश. काही म्हणतात की आता हा संप्रदाय पूर्णतेला गेला आणि आता तुम्ही भजन करा. आणि भजनाचा अर्थ फक्त नामस्मरण करणं असा नाहीये. भजन करा म्हणजे तुम्ही त्यांच्या अभंगाचे अर्थ स्पष्ट करून सांगा कालानुरूप त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला भर टाकावे लागेल वेगवेगळे अर्थ निघतील. म्हणजे क्लासिक साहित्य याचा अर्थच तो आहे ना की जे कुठल्याही काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या काळाशी सुसंगत असा अर्थ त्याचा लागतो किंवा लावता येतो. ते तो लावणं म्हणजे भजन करणे. म्हणून तुका झाला कळत भजन करा सावकाश अशा प्रकारे त्या परंपरेची सांगता बहिणाबाई करतात. आणि मग अर्थात बहिणाबाईंनी काय म्हणतात त्याला त्याच्यावरती ध्वजा चढवली फडकावली बहिणी फडकती ध्वजा. आणि बहिणाबाईंच्या नंतर शेवटचा मुद्दा आला कारण वारकरी संप्रदायामध्ये संतांची जी कल्पना आहे की ती ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईंनी सांगितलेली कल्पना आहे. त्यामुळे परंपरा अशी मानते की ज्ञानोबारायांच्यापासून तर निळोबारायांच्यापर्यंत अशी एक ही संत परंपरा आहे. तर निळोबाराय होऊन गेल्यानंतर निळोबारायांनी बहिणाबाईंना पाहिलं होतं आता आणि त्यांनी बहिणाबाईंची आरती रचलेली आहे जय माय बहिणाबाई मूळ ब्रह्मस्वरूपी. एवढा बहिणाबाईंचा अधिकार आहे आणि तो निळोबाराय मान्य करतात. तर निळोबारायांना ही मंडळी शेवटचा संत मानतात. तर वारकरी संत परंपरा म्हणजे अशा पद्धतीने निवृत्तीनाथ ते कारण निवृत्तीनाथ ते ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु आहेत निवृत्तीनाथ ते निळोबा असं आपल्याला सांगता येईल. आणि ही परंपरा म्हणजे अर्थात सत्यपूर्ण परंपरा आहे स्वतःची ओळख असलेली आत्मभान असणारी. आणि त्यामुळं इतकी वर्ष म्हणजे मी शेवटचा मुद्दा सांगतो आणि थांबतो की 13व्या शतकापासून तर जवळजवळ निळोबाराय असेपर्यंत म्हणजे निळोबाराय 1752-53 पर्यंत होते म्हणजे 500 वर्ष अखंडितपणे महाराष्ट्राच्या साहित्याचा मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह हा वारकरी संप्रदायातल्या संतांचे अभंग हा राहिलेला आहे राहिलेला. त्यामुळे मराठी भाषा घडवण्यामध्ये मराठी साहित्य मूल्य घडवण्यामध्ये या संत परंपरेचा फार मोठा वाटा आहे. आणि हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे. आणि परंपरा म्हणजे काहीतरी जुनी पूर्वीच्या काळातल्या भूसट्ट्याच्या लोकांच्या वगैरे अशा ज्या काहीतरी खुलचट कल्पना आहेत लोकांच्या शिकलेल्या लोकांच्या किंवा आणखी कुठल्या प्रकारच्या लोकांच्या त्या आपण सोडून दिल्या पाहिजेत एवढं या निमित्ताने मला सांगायचं आहे. आणि हे महाराष्ट्र गाथेच्या माध्यमातून मला सांगण्याची संधी लोकसत्तेने आणि त्या उपक्रमाच्या पार्टनर्स मंडळींनी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. लोकसत्ता महाराष्ट्र गाथा टायटल पार्टनर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC असोसिएट पार्टनर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड आणि मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे या कार्यक्रमामध्ये आजचं व्याख्यान गुंफून मोरे सरांनी आपल्याला एका अर्थानं वारी घडवून आणली त्यामुळे त्यांचे आभार मानते आणि आता प्रश्नांकडे वळते. सर प्रश्न बरेच आलेले आहेत पण वेळेच्या हिशोबाने जेवढे जास्तीत जास्त आपल्याला घेता येतील तेवढे घेण्याचा मी प्रयत्न करते. पहिला प्रश्न अर्थातच मेसर्स BG चितळे डेअरीचे गिरीश चितळे हे विचारणार आहेत आणि त्यानंतर आपण वाचकांच्या वाचक श्रोत्यांच्या प्रश्नांकडे वळूया. धन्यवाद. आज एक संत परंपरेचा इतिहास ऐकताना आपण त्यांच्या बरोबरच वारी करून आलोय असं खरंच वाटलं आणि त्याच्याबद्दल मोरे सरांना धन्यवाद. आपण एक पार्शली उत्तर त्याचं दिलंय माझ्या प्रश्नाचं पण तरी सुद्धा मला तो प्रश्न परत एकदा खुलून विचारायचा आहे की
निळोबांच्या नंतर ती परंपरा थांबली असं कदाचित आपण म्हणतो, पण ही परंपरा आत्ताच्या कंटेम्पररी काळामध्ये चालावी किंवा ती वाढत न्यावी संत म्हणून असं पुढं लोकांची उत्पत्ती का झाली नाही? का समाज आणखीन बदलला म्हणून झाली नाही, गरज नव्हती म्हणून झाली नाही, का पारतंत्र्याचं स्वरूप बदललं, स्वातंत्र्याचं स्वरूप बदललं म्हणून संत महात्मा कमी झालं? जरा तिरका प्रश्न आहे पण महत्वाचं आहे असं वाटलं मला म्हणून विचार. धन्यवाद धन्यवाद. कसं आहे की हे वारकरी परंपरा ज्यांना संत मानते त्याचा मी विचार केला, त्यांचा विचार केला याच्यामध्ये. समजा आणखी कोणाला जर संत मानायचं असेल किंवा मानत असतील लोक, तर मला त्याच्या अर्थ तसं काहीच कारण नाही. हा एका कॉम्पॅक्ट आत्मभान असणाऱ्या परंपरेमध्ये संतत्वाची काय कल्पना आहे हा माझा विषय होता. आता हा वारकऱ्यांच्या समजुतीचा भाग आहे. आता बाय एक्सटेन्शन म्हणजे आता बघा, ऋषी कधी होऊन गेले? वेद काळामध्ये, पुराण काळामध्ये वगैरे वगैरे आपण बघतो वेगवेगळे ऋषी आहेत. पण अलीकडच्या काळात सुद्धा आपण ऋषी शब्द वापरतो, इतकंच नव्हे तर शिक्षण महर्षी, संत काय, साखर महर्षी आणि काय काय वगैरे वगैरे शब्द वापरतो, सहकार महर्षी. त्यात ते वापरायला काही कुणाची हरकत घेत नसते किंवा ऋषी आमचे ते वयास होऊन गेले, आणखीन वैशिष्ट्य होऊन गेले आणि मग तुम्ही आमक्या आमक्याला कसं काय ऋषी असं काय आपण म्हणत नाही. ते स्वातंत्र्य आपल्याला आहे आणि आपण निश्चितपणे ते एन्जॉय करतो. म्हणजे अलीकडच्या काळात तुम्हाला सांगतो की उदाहरणार्थ गाडगे महाराज होऊन गेले, त्यांनी हा जो वारकरी संप्रदाय मधला लौकिक सेवेचा भाग आहे की तो अनुसूचित आहे परंतु मधल्या काळातल्या वारकऱ्यांना तो नाही करता आला हे मी सांगितलं पाहिजे, तो पुढे नेला. त्यामुळे त्यांना जर कुणी संत म्हणत असेल तर तसा कोणी आक्षेप नाही घेणार. गुलाबराव महाराजांच्या सारखा मनुष्य असेल, केवढं मोठं कार्य आहे की ऑलमोस्ट जन्मांत म्हणता येईल अशा प्रकारची व्यक्ती आणि कुठल्याही प्रकारच्या शिक्षणाचा तसा गंध नाही आणि सगळे संस्कृत ग्रंथ मुखोद्गत केलेले आणि एक वेगळं इंटरप्रिटेशन केलं त्यांनी संपूर्ण वेदांताचं, संत साहित्याचं. फार मोठा अधिकार आहे, त्यांना लोक म्हणू शकतात संत. त्याच्यामुळे तसा काही मुद्दा नाहीये. मी फक्त ही बहिणाबाईंच्या आधारे वारकरी संप्रदायातली संत परंपरा जी मानली जाते आणि वारकरी मानतात आणि मग यांच्या बाहेरच्या चांगल्या चांगल्या लोकांची सुद्धा ते काय अभंग म्हणा, चरण म्हणा, ते कीर्तनात निरूपणाला घेत नाहीत. आता आपापल्या संप्रदायाची जर शुद्धी ठेवायची असेल तर ते करावं लागतं असं एवढंच म्हणेन मी. सर, आता वाचकांच्या प्रश्नांपैकी काही प्रश्न आहेत ते विचारते. मानसी कांबळी या विचारतात, माय क्वेश्चन इज व्हाय डोंट वी हॅव सच थिंकर्स टुडे व्हेन वी आर मूव्हिंग टुवर्ड्स ट्रिव्हियलायझेशन, शुड वी चेंज अवर आयडिया ऑफ ऑर एक्सपेक्टेशन फ्रॉम थिंकर्स. सॉरी, मला मराठीत प्रश्न पाहिजेत, इंग्रजीतल्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही मी. त्यांच्या नावावरून मला दिसतंय की त्या नावावरून दिसतंय की त्या मराठी आहेत, त्यांनी मराठी बोलणं काही हरकत नाही. मी पुढचा प्रश्न घेते. डॉक्टर रामेश्वरी कामथम या विचारतायत, महाराष्ट्राच्या संत परंपरेत महिला सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात दिसून येतं, त्या अनुषंगाने आज समाजाकडे बघताना तुम्हाला काय वाटत? अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला ज्या संतांनी सुरू करून दिल्या आहेत, म्हणजे तो रोल करून दिलाय, ते पुढे नेणं हे आपलं काम आहे आणि आपण कदाचित त्याला कमी पडत असू. म्हणजे आता मी जे तुम्हाला सांगितलं, बहिणाबाईंच्या बद्दल सांगितलं, मुक्ताबाईंच्या बद्दल सांगितलं, जनाबाईंच्या बद्दल सांगायला मला वेळ मिळाला नाही, चोखोबांच्या पत्नी सोयराबाई त्यांच्याबद्दल सांगायला मला वेळ मिळाला नाही, या अतिशय मोठ्या अधिकाराच्या स्त्रिया ज्यांना ज्यांनी कवित्व केलं, ज्यांना समाविष्ट करून घेतलं संत परंपरेने आपल्यामध्ये, एवढं आपल्याकडे पोटेन्शियल असताना आपण कमी पडतो कुठेतरी, त्याचा उपयोग आपल्याला नीट करून घेता येत नाही, तो घ्यायला पाहिजे. सुधाकर राऊत विचारतायत, सर्व जाती धर्म विरहित मानव धर्म अखंड पृथ्वीवर नांदावा या हेतूने विश्वची माझे घर ही जागतिकीकरणाची संकल्पना सर्वप्रथम ज्ञानेश्वर माऊलींनी दिली, ती पूर्णत्वास जावी म्हणून धर्मनिरपेक्ष पसायदान दिले. नेटा सर, मी वाचून दाखवते, बराच मोठा प्रश्न आहे. वारकरी संतांनी या संकल्पनेचा स्वीकार व प्रचार करून महाराष्ट्राची आध्यात्मिक जडणघडण केली, पण गेल्या काही वर्षात हिंसेचे समर्थन करणाऱ्या अनिष्ट प्रवृत्तींनी वारकऱ्यांचे सोंग घेऊन वारकरी संप्रदायात घुसखोरी करून संकुचित राष्ट्रवादाचे झेंडे नाचवत आहेत, त्यातून समाजात तेढही वाढत आहे,
ग्रामीण विकासाचे प्रतीक असलेला गोपाळकाला किंवा ज्ञानोबा नामदेव तुकाराम एकनाथ विनोबांचे संत विचार कृती वेळा जंगाटून वांज होत आहेत, यावर उपाय काय? हा उपाय आपला आपण शोधला पाहिजे ना, आणि शोधूयात सगळे मिळून. पण आपलं हे निरीक्षण फार महत्वाचं आहे. राजाराम शास्त्री भागवतांनी पहिल्यांदा ते निर्देश केला या गोष्टीचा. संदर्भासाठी सांगतो की ज्ञानेश्वरांचं पसायदान हे विश्वगीत आहे हे पहिल्यांदा आपल्याला राजाराम शास्त्री भागवतांनी सांगितलेलं आहे आणि निश्चितपणे ते महत्वाचं आहे. आणि दुसरा एक मला महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे या अनुषंगाने की आता आपण मानव धर्म विश्व मानवता अशा गोष्टी सांगितल्या तर मी असं म्हणालो की मराठी अस्मिता घडवण्याचं काम मराठी संस्कृती घडवण्याचं काम संतांनी केलं. पण त्याचा अर्थ संतांची शिकवण ही तशा तशी संकुचित नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने विनोबांनी सांगितलं की संतांनी जो धर्म सांगितला त्या धर्माला विनोबा महाराष्ट्र धर्म म्हणाले आणि ते असं म्हणतात पुढे की महाराष्ट्र हा या धर्माचं पहिलं पाऊल आहे. त्याला ते त्रिविक्रम महाराष्ट्र धर्म म्हणतात. म्हणजे वामनाने तीन पावलांमध्ये संपूर्ण विश्व काय म्हणतात त्याला पादाक्रांत केलं असं म्हणतो आपण. तर पहिलं पाऊल महाराष्ट्र आहे, दुसरं पाऊल हे संपूर्ण भारत नावाचा देश आहे कारण महाराष्ट्रातल्या लोकांची मराठी माणसाची राष्ट्रीय जाणीव ही किती जागरूक आहे पहिल्या काळापासून हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याचं तिसरं पाऊल हे विश्व आहे. तर असा हा त्रिविक्रम धर्म जो आहे तो महाराष्ट्रातल्या संतांनी दिलेला आहे असं विनोबा म्हणतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला विरोध यायचं काही कारण नाही. पुष्कळ वेळेला मग असं होतं की प्रांतिक इंटरेस्ट आणि राष्ट्राची इंटरेस्ट याच्यामध्ये फरक होतो कधी कधी जागतिक आणि परत ह्या गोष्टी होत असतात. त्या त्या काळात ते होतं आणि ते ते कसं आवरायचं हे आपण ठरवलं पाहिजे. सर पुढचा प्रश्न अजय दावरे विचारतात. संतांनी सुरू केलेल्या समाज परिवर्तनाच्या चळवळींमुळे आज खरंच समाज सुधारला का? पंढरपुरात एकमेकांच्या पायी नतमस्तक होणारा वारकरी पंढरपूरची वेस ओलांडताच एकमेकांना जातीच्या चष्म्यातून पाहतात. आजही गावात जातींवरून लोकांना मंदिरात प्रवेश नाकारले जातात. हे संतांचं अपयश म्हणायचं का की संतांचा प्रयत्न कुठे कमी पडला असं त्यांनी? नाही नाही, हे संतांचा अपयश नाही. संतांना जे सांगायचं ते संतांनी सांगितलं केलं ते केलं करायचं ते केलं हे आपलं अपयश आहे की आपण ते नीट पुढे नेऊ शकत नाही. त्यासाठी संतांना जबाबदार नाही धरता येणार तुम्हाला. वारकरी संप्रदाय आणि संत साहित्य यांचा तत्वमीमांसा ज्ञान मीमांसा मूल्य मीमांसा आणि तर्कशास्त्रीय असा समग्र दार्शनिक रित्या विचार करून काही एक सिस्टीम ऑफ फिलॉसॉफी मांडता येईल का? तसं शक्य असल्यास त्यातील मुख्य समस्या आणि आव्हाने काय असू शकतील? सिद्धेश गायकवाड यांचा प्रश्न. चांगला मुद्दा आहे की आपल्याला वारकऱ्यांचं साधारणपणे काय दिसून येतं की सगळ्या संतांनी अभंग रचना केली. ज्ञानेश्वर महाराजांनी एक ग्रंथ म्हणता येईल भाष्य ग्रंथ तो ज्ञानेश्वरी लिहिला. अमृतानुभव आहे, नंतर तंगदेव पासष्टी आहे. एकनाथ महाराजांनी परत अशाच प्रकारचा ग्रंथ लिहिला. म्हणजे याच्यामध्ये एक सुसंगत असा विचार मांडण्याची एक स्पेस असते, अभंगांच्या मध्ये ती स्पेस नसते. तर हे सगळं धरून त्या पद्धतीने एक वेगळी सिस्टीम म्हणजे जसं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महाराष्ट्रामधल्या महानुभाव संप्रदायाने चक्रधर स्वामींच्या एक सिस्टीम तयार केली, एक स्वतंत्र दर्शन असं दर्शन म्हणून बनवलं. तसं वारकऱ्यांनी अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही आणि जर कोणाला करायचं असेल तर त्यांनी ते आव्हान जरूर स्वीकारावं आणि करावं. वैभव गोरे यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील ही संत परंपरा खूप मोठी आहे पण आजच्या तरुण पिढीला या संत परंपरेचा विसर पडलाय का? आणि आपण लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमामध्ये या परंपरेचा काही अंतर्भाव करू शकतो का? प्रत्येक संताच्या जन्मस्थळी समाधीस्थळी भेट देऊन ही जागरूकता वाढू शकते का असं त्यांनी विचारलं. हेही परत महत्वाचं आहे आणि शिवाय प्रॅक्टिकल सुद्धा आहे हा मुद्दा की कसं आहे माहितीये का. तुम्हाला एक थोडक्यात माझा अनुभव सांगतो. मी 10वीचं पुस्तक एकदा तयार करत होतो मराठीचं, म्हणजे मी त्या बोर्डाचा म्हणा किंवा त्या अभ्यास मंडळाचा अध्यक्ष होतो. तर आमची मिटिंग झाली पहिल्यांदा की काय काय त्याच्यात आलं पाहिजे आपल्याला घेता आलं पाहिजे. तर मला असं सांगण्यात आलं त्या संबंधित अधिकाऱ्यांच्या पासून, तर अधिकारी तिथे कायम असतात, की असं आपण डिवाइड केलेलं आहे. उदाहरणार्थ की मध्ययुगीन साहित्याला एवढे मार्क, एवढी पृष्ठ टेक्स्ट मध्ये, एवढी पृष्ठ देश, नंतर पुढे असं पुढे तसं. त्याने मला हळूच सांगितलं
की जरी तसं असलं तरी तेवढी दिलीच पाहिजे असं नाही. म्हणजे मुळात आहेत ती कमीच आहेत पण ती सुद्धा कमी केली तरी चालतील असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे हे बघा आपल्या कसं शिक्षण कामाचा मुद्दा होतो तर मी त्यांना असं म्हणालो की का असं का तुम्ही म्हणता का नको तेवढी तरी दिली पाहिजे ना आपण जास्त ते असं म्हणणार नाही मी. तर त्यांनी सांगितलं अहो काय झालंय की शिक्षकांनाच मुळात ते शिकवता येत नाही कारण ती भाषा आता जुनी झाली आपली भाषा बदलली तर कसं शिकवायचं हा त्यांनाच प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा ते ऑप्शनला टाकतात. त्यांनी सांगितलं तरी विद्यार्थी ऑप्शनला टाकतात. म्हणजे मुख्य मुद्दा संतांचं साहित्य कसं शिकवायचं आहे. तुम्ही म्हणालो हरकत नाही आपण एक प्रयत्न करूयात ना. तर मी तेव्हा सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं. आम्ही संत साहित्य अध्ययन आणि अध्यापन या नावाचा 300-400 पानाचा ग्रंथ सिद्ध केला की त्याच्या त्या सगळ्या संप्रदायांचं वर्णन आहे त्यांच्या रचनांचं वर्णन आहे आणि कुठला एखादा पाठ घेऊन एखादी कविता कशी शिकवायची हे सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे या अडचणींच्या वरती आपल्याला मात करता आली पाहिजे. म्हणजे जर ते शिकण्यामध्ये आपला फायदा होणार असेल हे बघा तुम्ही संत साहित्य शिकलं नाही वाचलं नाही तर संतांचा काहीही तोटा होणार नाही झाला तर तुमचाच होईल. त्यामुळे तुम्ही काय त्यांच्यावरती उपकार करतायत अशातला भाग नाहीये. आपल्या भल्यासाठी आपण ही गोष्ट करतोय आणि केली पाहिजे असं मला वाटतं. 19व्या शतका संदर्भात वारकरी संप्रदायाची मांडणी तथा संत परंपरेची मांडणी कशी करता येईल. लक्ष्मण गांगे यांचा प्रश्न. कशाच्या संदर्भात? 19व्या शतकाच्या संदर्भात वारकरी संप्रदायाची मांडणी आणि संत परंपरेची मांडणी कशी करता. माझ्या तुकाराम दर्शन या ग्रंथामध्ये मी तेच केलेलं आहे. आपण मेहरबानी करून तो ग्रंथ वाचा. मला स्वतःला मी प्रमोट करत नाही थर्ड पार्टी म्हणून रेफरन्स देतोय. बरोबर. वैभव निंबाळकर यांनी विचारलंय संतांनी समाज घडवताना कीर्तनाचा खूप वापर केला पण ज्यांना देव धर्म या संकल्पनाच मान्य नाहीत ते संतांनी निवडलेल्या प्रबोधनाच्या माध्यमावर म्हणजे कीर्तन परंपरेवरतीच टीका करतात हे कितपत योग्य आहे. तुकाराम महाराजांचा अभंग सांगतो. उजेडा सरसी नचलती वाट पुढील बोभाट जाणून या मुखी देता घास लपवीची तोंड. आता याच्यापेक्षा वेगळं काय सांगणार मी. ठीक आहे नका करू. कुणी तुमच्यावरती सक्ती केलेली नाही. सरांची उत्तर पण इतकी चपखल आहेत की म्हणजे प्रश्न विचारणाराच बहुधा पुन्हा एकदा विचार करेल की माझा प्रश्न योग्य होता की नाही. अरुण डोळस यांचा प्रश्न आहे संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा मराठी अनुवाद करताना भगवद्गीतेत नमूद केलेल्या वर्णव्यवस्थेचं निर्मूलन करण्याचा प्रयत्न का केला नसावा. तेही वर्णव्यवस्थेवरती विश्वास ठेवत होते का. या प्रश्नाचं उत्तर असं 2-5 मिनिटात करता येणार नाही. मी त्या संबंधी अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे बोललेलो आहे. आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात आलं तर बरं होईल. हा काही असा जाता जाता कॅज्युअली उत्तर देण्याचा प्रश्न नाही. सर पण तरी तुम्ही 1-2 मिनिटं जर सांगू शकलात तर म्हणजे जे वाचणार नसतील त्यांना उपयोग होईल. अहो एक साधा मुद्दा आहे की वर्णव्यवस्थेवरती विश्वास असणार नसण्याचा मुद्दाच नाहीये. ती संपूर्ण समाजाने मान्य केलेली व्यवस्था होती. ज्ञानेश्वर किंवा तुकोबा कोण ती नाकारणार आहे हे मला सांगा तुम्ही. अपेक्षा तुम्ही काही पण करू शकतात की ज्या व्यवस्थेचा नायनाट भगवान बुद्धापासून कोणालाच करता आले नाही कोणाला करता आला सांगा तुम्ही. ती व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि ती अर्थव्यवस्था आहे. मी परत थोडक्यात सांगतो सूत्र रूपानं. जाती व्यवस्था ही त्या काळच्या समाजाची अर्थव्यवस्था होती उत्पादन व्यवस्था होती. जोपर्यंत त्याला पर्यायी अशा प्रकारची अर्थव्यवस्था उत्पादन व्यवस्था तुम्ही आणत नाही तोपर्यंत ती नष्ट होणं शक्य नव्हतं. प्रत्येक जात ही कुठल्या ना कुठल्या व्यवसायाशी कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या धंद्याशी निगडीत आहे. तर जो ती नष्ट करायची म्हणजे काय तिला दुसरा तुम्ही पर्यायी व्यवसाय दिल्याशिवाय शक्य नाही. ते हे नीट समजून घ्या याचं डायनॅमिक्स. सर विजय देशमुख यांचा प्रश्न आहे रामदास स्वामींचे संत परंपरेमधील योगदान काय. नाही ते वारकरी नव्हते एवढं त्याचं कारण आहे. काय प्रॉब्लेम काय त्याच्यामुळे. हा प्रॉब्लेम कसा होतो मला अजूनही कळत नाही. बरेच लोक आम्हाला प्रश्न विचारतात नेहमी. ही अशी एक परंपरा आहे. ते परंपरेच्या ते बाहेरचे आहेत या परंपरेच्या. त्याच्यात त्यांचा कुठल्याही प्रकारचा अधिक्षेप नाहीये. मी आता जी परंपरा सांगितली त्या परंपरेच्या बाहेरच्या कुठल्याही संतांचं व्यक्तीचं काव्य वारकरी संप्रदाय घेत नाही विचारांमध्ये. त्यासाठी तुम्ही हवं तर त्यांच्यावर टीका करा पण विशेष नाव रामदासांचं नाव घेऊन प्रश्न विचारायचं कारण काय ते कोणालाच घेत नाही. हा प्रश्न तुम्ही उद्या 1 मिनिट हा प्रश्न बाकीच्या धर्माच्या लोकांना विचारणार का तुम्ही.
तुम्ही मुसलमानांना विचारणार का की तुम्ही ख्रिश्चनांचं का नाही घेत? उदाहरणार्थ तुम्ही ख्रिश्चनांना विचारणार का की तुम्ही मोहम्मद पैगंबराचं वचन का नाही घेत? तुम्ही पारशांना विचारणार का की तुम्ही जैनांचं का नाही घेत? महावीरांचं ज्याचे त्याचे प्रश्न असतो ना, तो त्याच्यासाठी असा आग्रह धरायचा. आणि त्यामुळे रामदास स्वामींचं काही नुकसान होत नाही, लक्षात घ्या. त्यांचा स्वतंत्र संप्रदाय आहे, ते उत्तम रीतीने लोक चालवत आहे, त्यांच्याबद्दल आदर आहे सगळ्यांना. तर त्याच्यावरनं वारकऱ्यांच्यावरती काही असा आक्षेप घेणं हे 100% चुकीचं आहे. आणि मी असं आता का म्हणतो की अनेक वेळा हा प्रश्न विचारला जातो, वारंवार रिपीट करतात. ठरलेलं आहे जाती व्यवस्था. रामदास हे नीट अभ्यास करा, नीट वाचा. बहुतेक यातले लोक काही वाचत नाहीत, काय अभ्यास करत नाही, ते जनरल ठोकताने असतात. नागागोरे अमुक तमुक म्हणाले म्हणून उचलाय तर म्हणायचं संतरला. दिस इज अनफेअर, आय टेल यू. नाही सर, एक असा आहे की आपला विषय संत परंपरा आणि इतिहासाचा होता, त्यामुळे कदाचित ते कोरिलेट करायचा प्रयत्न करत असतील. मे नॉट बी सर सर मी जनरल ट्रेड सांगतो लोकांचा काय येतो, म्हणजे मी किती वर्ष नाही. एका व्यक्तीने तुमच्याबद्दल चांगलं लिहिलं आहे, म्हणजे अशा अर्थाने मी उद्धवन ते पाठवलं चॅटमध्ये की मी नास्तिक आहे तरी सुद्धा मला सदानंद मोरेंचं आवडतं, कारण ते रोखटोक आणि व्यवस्थित सांगतात, समजवून सांगतात आणि स्पष्ट सांगतात. अशी पण एक कॉम्प्लिमेंट देणारी एक चॅट मला सापडली, म्हणून ती फॉरवर्ड केलेली. पण संत परंपरा या दृष्टीने असल्यामुळं कदाचित तो प्रश्न आला असेल, खरं माहिती नाही मला. सर पुढचा प्रश्न घेते विजय देशमुख, सॉरी अभय चव्हाण यांनी विचारलाय, महाराष्ट्र संत परंपरेचा भाग चक्रधर महानुभाव परंपरा याबद्दल आपण आपलं मत मांडावं. मी जो विषय निवडला किंवा तुम्ही मला जो दिला ना, त्याच्यामध्ये हे येत नाही. म्हणजे खुद्द महानुभाव संप्रदायाच्या अंतर्गत जर विचार केला तर महानुभाव संप्रदायामध्ये चक्रधरांना संत मानले जात नाही, ते ईश्वराचे अवतारच मानले जातात, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांचा समावेश संतांच्या मध्ये कसा करायचा, हा एक मुद्दा. आणि इव्हन बाकीची जी मंडळी त्याच्यामध्ये होऊन गेली, त्यांना कुणी आचार्य म्हणतं, कुणी महंत म्हणतं, संत ही शब्द सौद्याच मुळात महानुभाव संप्रदायात नाहीये. कुठल्याही महानुभाव म्हणजे चक्रधरांच्या पासून नागदेवाचार्यांच्या पासून थेट अलीकडच्या नागराज बाबांच्या पर्यंत कोणालाही कुणीही महानुभावांनी संत म्हटलेलं नाही. ह्या दोन स्पष्ट समांतर वेगवेगळ्या परंपरा आहेत, प्रत्येकाच्या संकल्पना वेगळ्या आहेत, नंतर त्या चॉईस ऑफ टर्म्स वेगळ्या आहे. त्याच्यात मिक्सअप करायचं काहीच कारण नाही. तुकोबांना आम्ही आचार्य म्हणतो का उदाहरणार्थ? नाही म्हणत ना. महंत म्हणतो का? रामदासांना म्हणतो. ती वेगळी परंपरा आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि त्यात गैर काही नाहीये. प्रत्येकाची एक आयडेंटिटी असते, एक चौकट असते, एक पॅराडाईम असतो. आणि त्यांच्यात जे बसतं ते घेतात, नाही घेत ते नाही घेत, असा आग्रह करू नये. हे घ्यात म्हणून वासंती दामले ज्यांच्या प्रश्नाचा किंवा मेसेजचा उल्लेख आता गिरीश चितळेंनी केला, त्या असं म्हणतात की मी नास्तिक असूनही मोरे सरांचं विवेचन समाजाच्या इतिहासाला धरून असतं म्हणून ते आवडतं. थोडं अधिक एकनाथांविषयी त्यांना ऐकायला आवडेल असं त्या म्हणतात. जरूर जरूर ऐकू ऐकू. स्नेहल आठले यांचा प्रश्न आहे, सर वारकरी संप्रदाय संप्रदायामुळे जातीभेदाची तीव्रता कमी झाली का आणि एकंदरीत संत संप्रदायाची जनतेला निवृत्ती मार्गाकडे वळवले का, प्रवृत्ती मार्गाकडे वळवले असं त्यांनी विचारलं. मला वाटतं विवेचन झाले आपले, माझ्या व्याख्यानाच्या ओघात हे विवेचन झालेले आहे. आणि प्रश्नोत्तर संदीप कळसकर यांचा प्रश्न आहे, संत हे अध्यात्म समृद्धी बरोबरच वैज्ञानिक दृष्ट्याही सजग होते, याबाबत तुम्ही काय सांगा? काय गरज आहे, संत हे वैज्ञानिक नव्हते, तुम्ही काय अपेक्षा करता अशी? हे जे प्रकार चालतात ना, आईन्स्टाईनचा सिद्धांत ज्ञानेश्वरीत आहे, न्यूटनचा सिद्धांत गाथेमध्ये आहे, या प्रकारचा मला प्रचंड टिटकर आहे. कशासाठी पाहिजे ना, कशासाठी पाहिजे? आपण विचारतो का की न्यूटनला ईश्वराचा साक्षात्कार झाला होता का? आणि नसला झाल्याचा त्याच्या थोरपणामध्ये काही कमीपणा येतो का? गंमत कशी माहिती का की या सगळ्या लोकांच्या डोक्यावरती एक विज्ञानाचा प्रचंड दडपण आहे. असलंच पाहिजे वैज्ञानिक, काही गरज नाही ना. त्या काळातल्या ज्या मर्यादा असतात ज्ञानक्षेत्राच्या वगैरे, त्या सगळ्यांनाच असतात. आता आईन्स्टाईननी सांगितलेल्या गोष्टी न्यूटनला माहिती नव्हत्या म्हणून न्यूटन कमी झाला का? असं नसतं हो. श्री शांडगे यांचा प्रश्न आहे, वारकरी संप्रदायाचा ज्ञानेश्वरी
हा प्रमाण ग्रंथ आहे. या ग्रंथात तत्कालीन जीवनाचे काही संदर्भ येतात. त्यामध्ये आलेल्या विठ्ठलाच्या संदर्भांविषयी तुम्ही काही सांगू शकाल का असं त्यांनी विचार. हे बघा, ज्ञानेश्वरीमध्ये साक्षात विठ्ठलाचा उल्लेख येत नाही, परंतु वारकरी संप्रदायाला ज्या प्रकारचा आचार विचार धर्म अभिप्रेत आहे, ज्या प्रकारची उपासना अभिप्रेत आहे, त्या प्रकारचे अनेक उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये येऊन गेले. आणि दुसरं असं, ज्ञानेश्वर महाराजांची सजगता बघा, तुम्हाला सांगतो एक ऐतिहासिक दृष्टिकोन आहे की अगोदर अवतार कोणाचा आहे, कृष्णाचा आहे, आणि कृष्ण नंतर विठ्ठल होऊन पंढरपूरला आला. मग भगवद्गीतेत जेव्हा कृष्ण काहीतरी सांगतो, त्या भगवद्गीतेच्या ठिकाणी विठ्ठलाचा उल्लेख कसा काय येणार, असा तो मुद्दा आहे. त्याच्यामुळे काही लोक असा आक्षेप घेतात की ते ज्ञानेश्वर महाराज वेगळे होते, ते वारकरी नव्हते, असं म्हणतात. म्हणून म्हणायचं त्यांना सर, एक वाचक श्रोते आहेत, त्यांनी नाव नाही लिहिलंय, पण ते असं म्हणतात की खूप छान माहिती तुम्ही दिली. संत परंपरेचा आत्मा म्हणजे ज्ञानोबा तुकाराम, पण सध्या यामध्येच भेदभाव करून घाव घालण्याचं काम कानावर येतं आणि त्याबद्दल वाईट वाटतं. अशा परंपरेचं भविष्य काय, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, आता तुम्ही परंपरा शब्द वापरला ना, जोपर्यंत वारकरी परंपरा आहे तोपर्यंत वारकऱ्यांच्या मध्ये हा भेदभाव नाही. ज्यांना पॉलिटिक्स करायचं आहे, विशेषतः जातींचं पॉलिटिक्स करायचं आहे, ते लोक हे उद्योग करतात आणि ते करत राहणार. त्यांना तुमच्या परंपरेचं काय घेणं देणं आहे? पण जोपर्यंत वारकऱ्यांचा प्रश्न आहे तोपर्यंत वारकरी ज्ञानोबा तुकोबा यांच्यात कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाहीत. एका वाचक श्रोत्यांनी असं म्हटलंय की म्हणजे संतांनी इतका एकतेचा संदेश दिला आणि तरी सुद्धा पण इतका गोंधळ आणि इतके मतभेद का आढळतात महाराष्ट्रातच, याबद्दल तुमचं काय मत आहे? काय सांगणार आपण, ते दूर करण्याचं काम आपण करावं जास्तीत जास्त आपल्या मजदुराप्रमाणे, एवढंच म्हणायचं म्हणता येईल. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतो आहोत, कारण खर तर प्रश्न खूप आहेत, म्हणजे जवळजवळ 750-800 लोक आपल्याला ऐकतायत आणि त्यामुळे प्रश्नही तेवढेच आहेत, पण काही प्रश्न पुन्हा पुन्हा त्याच त्याच आशयाचे विचारले गेलेत आणि त्यामुळे सगळे प्रश्न आपण घेऊ शकत नाही, शिवाय वेळ सुद्धा आपली संपत आली आहे कार्यक्रमाची. औपचारिकतेचा एक भाग म्हणून मोरे सर तुमचे आभार. मी मगाशी म्हटलं, चितळे सर पण म्हणाले त्याप्रमाणे, एक छोटी वारी अनुभवून आल्यासारखा एक म्हणजे वाटलं आम्हा सगळ्यांना तुमचं आजचं व्याख्यान ऐकताना. त्यामुळे तुमचे मनपूर्वक आभार. तुम्ही आमच्यासाठी, लोकसत्ताच्या वाचकांसाठी वेळ काढलात त्याबद्दल. मी म्हटलं तसं, जवळजवळ 750-800 लोक कुठून कुठून आज हा कार्यक्रम ऐकतात, त्या सगळ्या श्रोत्यांशिवाय असा कुठलाही कार्यक्रम आयोजित करायला सुद्धा काही मजा येत नाही, त्यामुळे त्या सगळ्या वाचक श्रोत्यांचे आभार. त्यानंतर कार्यक्रमाशी आखणी करताना सगळ्यात महत्वाचं योगदान असतं ते आपल्या सगळ्या स्पॉन्सर्सचं. टायटल स्पॉन्सर्स आजच्या कार्यक्रमाचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात MIDC, असोसिएट पार्टनर सारस्वत कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मेसर्स BG चितळे डेअरी आणि पॉवर्ड बाय पार्टनर्स मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे, या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुमच्या योगदानाशिवाय, तुमच्या पाठिंब्याशिवाय असे कार्यक्रम आयोजित करणं अवघड जातं. त्यानंतर जे आपले सगळे वाचक श्रोते आज कार्यक्रम ऐकतायत त्यांना सांगायचंय, 1-2 दिवसात हा कार्यक्रम युट्यूब वरती तुम्हाला बघता येईल, त्यामुळे एक प्रकारे पुन्हा तुम्हाला अनुभूती या कार्यक्रमाची घेणं शक्य आहे. आणि पुढचं व्याख्यान मराठी नेतृत्व किती नेमकं आणि किती सरधोपट या विषयावरती प्राध्यापक सुहास पळशीकर आपल्याशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे आज जसे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, तसेच आम्ही त्याही कार्यक्रमाच्या दिवशी तुमची सगळ्यांची वाट बघतो आहोत. मनपूर्वक धन्यवाद तुम्हा सगळ्यांचे. आणि सगळ्यांनी काळजी घ्या, पॅन्डेमिकचा काळ आहे, साथ रोगाचा काळ आहे, सगळ्यांनी काळजी घ्या आणि पुन्हा पुढच्या कार्यक्रमाच्या वेळी आपण सगळे भेटू. धन्यवाद, नमस्कार.